हॅलो, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू अन अकॅडमी. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं परत एकदा सहर्ष स्वागत आहे आपल्या या लेक्चर सिरीजमध्ये, ज्यामध्ये आपण हिस्ट्रीचे जे अतिशय महत्त्वाचे पार्ट आहेत, टॉपिक आहेत, त्यावरती सविस्तरपणे चर्चा करत आहोत. आजच्या लेक्चरमध्ये मात्र आपण आधुनिक भारतातील जे महत्त्वाचे गव्हर्नर आहेत, गव्हर्नर जनरल आहेत किंवा व्हॉईसराय आहेत, त्यांच्यावरती सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. बॅक टू बॅक 4 सेशन असणार आहेत मित्रांनो. पार्ट वाईज तुम्हाला या सेशनची लिस्ट मिळणार आहे. पार्ट 1, 2, 3, 4 हे जर गव्हर्नर जनरल किंवा व्हॉईसराय जर तुम्ही सर्व केले तर इतिहाससुद्धा आपला कव्हर होणार आहे. तो दृष्टिकोन समोर ठेवून आपण या ठिकाणी ही सिरीज जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे. इतिहास असू द्या किंवा पॉलिटी असू द्या, महत्त्वाचे टॉपिक आपण घेऊन येणार आहोत. या महिन्यामध्ये जवळपास एक 25 ते 30 टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर नक्कीच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. पण दुपारी रोज 2-12 वाजता आपलं सेशन असणार आहे. ठीक आहे, आता खऱ्या अर्थाने भारताचे व्हॉईसराय किंवा तुम्ही ज्यावेळेस आधुनिक भारताचा इतिहास हे पुस्तक वाचता, त्यामध्ये तुम्हाला एक पहिला टॉपिक दिलेला असतो की गव्हर्नर काय आहे, गव्हर्नर जनरल काय आहे, मग बंगालचा गव्हर्नर जनरल, भारताचा गव्हर्नर जनरल, किंवा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला हे सुद्धा लक्षात येणं घेणं गरजेचं आहे की व्हॉईसराय आणि गव्हर्नर जनरल यामध्ये काय फरक आहे. किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना हेच माहिती नाही आहे की यांची अपॉइंटमेंट कोण करत होतं, किंवा यामध्ये बेसिक डिफरन्स काय आहे की गव्हर्नर जनरल म्हणायचं की व्हॉईसराय म्हणायचं. हे सगळे जे काही पॉईंट असणार आहेत तर ते या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. 4 आपले भाग असणार आहेत, 4 पार्ट असणार आहेत. ठीक आहे, सुरुवात करूया मित्रांनो. भारताचे जे काही गव्हर्नर जनरल आहेत, बंगालचे गव्हर्नर जनरल आहेत, व्हाईसराय आहेत, या संदर्भात आपण सविस्तरपणे चर्चा करूयात. तोपर्यंत कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला फक्त एकदा क्लिअर करा की माझा आवाज जो आहे आणि व्हिडिओ जो आहे तो क्लिअर आहे की नाही. फक्त तुमच्यापैकी सगळे मित्रांनो, तुम्हाला खरं तर दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि आय होप आता दिवाळी पण संपली, भाऊबीज पण संपलेली आहे. हॅलो माधुरी, हॅलो. ओके, एव्हरीथिंग इज ओके नाव. आता मात्र मित्रांनो, 2022 हे आपलं परीक्षेचं वर्ष आहे, त्यामुळे आपल्याला खूप जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे. प्रशांत खेडकर, थँक यू, साऊंड इज ओके. ओके, ग्रेट. हा असा सेक्शन आहे की या सेक्शनमध्ये मुकेश आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात. ओके स्वाती, प्रश्न असे विचारले जातात, फॅक्च्युअल प्रश्न विचारले जातात. तुम्हाला गव्हर्नरचं नाव दिलं जातं, गव्हर्नर जनरलचं नाव दिलं जातं, त्याच्या काळामध्ये एखादी घटना तुम्हाला विचारली जाते, तर असे इतिहासातील जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत तर ते आपण कव्हर करणार आहोत. हाय सौंद्या, माधुरी, नीता, स्वाती, ओके एव्हरीवन. एक्झाम कधी असेल, राज्यसेवेची एक्झाम तर आपल्याला माहिती आहे की मेन्स हे डिसेंबर महिन्यात आहे, पूर्वपरीक्षा 2 जानेवारीला आहे, कंबाईनच्या पण ॲड आलेल्या आहेत जे की फेब्रुवारीमध्ये असणार आहेत, डिपार्टमेंटल PSIच्या जागा वगैरे, कंबाईनच्या परीक्षा, CDPO ची एक्झाम, सरळ सेवा परीक्षा, सगळं आता जानेवारी फेब्रुवारी मार्च पासून परीक्षा सुरू होणार आहे. व्हेरी गुड इव्हनिंग नवनाथ. मित्रांनो, एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो की या संदर्भात प्रश्न जे येतील ते तर मी तुम्हाला सांगतोच, परंतु एक 5 मिनिटांमध्ये तुम्ही हे समजून घ्या की हे गव्हर्नर जनरल पद कुठून आलेलं आहे. बरोबर आहे, त्याला गव्हर्नर जनरल का म्हटलं गेलेलं आहे हे तुम्ही आपण समजून घेऊयात पहिल्या 2 ते 3 मिनिटांमध्ये, नंतर आपण पुढचा जो पार्ट आहे तर बघूयात. आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो की एक ईस्ट इंडिया कंपनी आलेली आहे. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर ही प्रायव्हेट कंपनी आहे आणि ही एक व्यापारी कंपनी आहे. बरोबर आहे, जे की भारतामध्ये प्रायव्हेट कंपनी म्हणून आली आणि त्यामध्ये मित्रांनो त्यांनी प्रॉफिट कमावण्यासाठीच ते भारतामध्ये आली होती. हा पार्ट आपण माहिती आहे आपल्याला. परंतु आता हे गव्हर्नर जनरल टू व्हॉईसराय हे कसं निर्माण, हे पद कसं निर्माण झालेलं आहे त्या संदर्भात मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. हा क्लास अनअकॅडमीचा चालू आहे. ओके, व्हेरी गुड इव्हनिंग. आता एक कोणतीही कंपनी म्हटलं की लक्षात घ्या की त्याचं कोणीतरी मित्रांनो एक बॉस असतो. बरोबर आहे, बॉस. त्या बॉसलाच आपण कधी कधी काय म्हणतो तर प्रेसिडेंट म्हणत असतो, प्रेसिडेंट. मग सांगा तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांना माहिती आहे की या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या दिवशी झाली होती, कोणत्या वर्षी झाली होती. हे असे फॅक्च्युअल क्वेश्चन पण आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात. कॉमेंट बॉक्स आपला ओपन आहे, रोज मात्र आपण दुपारी 12 वाजता भेटणार आहोत, ही एक गोष्ट लक्षात घ्या. तर ईस्ट इंडिया कंपनीची जी स्थापना आहे तर तुम्हाला माहिती असू द्या 31 डिसेंबरला 1600 ला मित्रांनो ही कंपनी जी आहे तर ती स्थापन झाली होती. व्हेरी गुड परेश अँड नवनाथ, व्हेरी गुड. ही एक प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे आणि आपल्याला आत्ताच आपण बघितलं की प्रत्येक कंपनीचा मित्रांनो एक बॉस असतो, त्या बॉसला कधी कधी प्रेसिडेंट म्हणतात,
त्याच्यानंतर असलेले व्हाईस प्रेसिडेंट असतील किंवा सचिव असतील, काही वर्कर्स असतील वगैरे वगैरे, हा आपल्याला माहिती आहे. पण या ठिकाणी एक प्रायव्हेट कंपनी आहे, या कंपनीचा जो बॉस असणार आहे मित्रांनो, आपल्यापैकी कोणीतरी एकाची प्रेसिडेंट म्हणून निवड होणार आहे. परंतु 1600 पासून, तर तुम्हाला माहिती असू द्या की 1757 पर्यंत ज्या वर्षी प्लासीची लढाई झालेली आहे, प्लासी, तर या कंपनीला तुम्हाला माहिती असू द्या की बंगालमधलं जे साम्राज्य आहे, बंगालमधला जो काही राजकीय व्यवस्था आहे, तर हे इंग्रजांच्या या कंपनीच्या ताब्यात आलं. आता बंगालचं जे राजकारण आहे, लक्षात घ्या, इथलं राजकारण आणि या ठिकाणची मित्रांनो जी प्रशासकीय व्यवस्था आहे, प्रशासन, हे आता या कंपनीच्या अधिपत्याखाली आलेलं आहे. म्हणजे एका प्रायव्हेट कंपनीला हे अधिकार कधीच नसतात, परंतु आता त्यांना प्रॉफिट, म्हणजे इकॉनॉमिकल पॉवर तर त्यांना होत्याच, परंतु त्यांना आता पॉलिटिकल पॉवरसुद्धा भेटलेल्या आहेत. हा पॉईंट लक्षात घ्या. ओके, ज्या वेळेस या ईस्ट इंडिया कंपनीला अशा प्रकारे राजकीय पॉवर भेटल्या, प्रशासनाच्या पॉवर भेटल्या, त्यावेळेस मित्रांनो हा जो प्रेसिडेंट आहे, या प्रेसिडेंटचं रूपांतर आता गव्हर्नरमध्ये झालेलं आहे, गव्हर्नर. आणि परीक्षेमध्ये मग तुम्हाला प्रश्न येतो, गव्हर्नर हा शब्द काय सांगतो, की कमर्शियल पॉवर तर तुमच्याकडे आहेतच, परंतु आता तुमच्याकडे पॉलिटिकल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवरसुद्धा आलेले आहेत. म्हणून तो जो कंपनीचा जो बॉस असणार आहे, ज्याला आपण आतापर्यंत प्रेसिडेंट म्हणत होतो, त्याला आता गव्हर्नर म्हणून ओळखलं जायचं. आणि परीक्षेमध्ये प्रश्न येतो की बंगालचा पहिला गव्हर्नर कुठला, कारण आता बंगालमध्ये मित्रांनो त्यांनी दुहेरी शासन पद्धती स्थापन केलेली आहे. बंगालचं राजकारण प्रशासन त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे प्लासीच्या लढाईनंतर. 23 जूनला मित्रांनो ही लढाई झाली होती, 23 जून 1757 ला. सांगा बरं कॉमेंट बॉक्समध्ये की बंगालचा पहिला गव्हर्नर कोण, परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो काही प्रेसिडेंट होता, तर तो प्रेसिडेंट आता याच्याकडे राजकीय पॉवर आलेले आहेत, आणि ह्या राजकीय पॉवर दर्शवण्यासाठी त्याला अधिकार जास्त देण्यात आलेले आहेत. आणि त्याचं जे पद आहे मित्रांनो, त्या पदाचं सुद्धा नाव आता या ठिकाणी चेंज करण्यात आलेलं आहे. पहिला जो आहे मित्रांनो, तर तो आहे रॉबर्ट क्लाईव्ह. ओके, रॉबर्ट क्लाईव्ह बद्दल आपण या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. रॉबर्ट क्लाईव्ह, फक्त लक्षात घ्या की हे, नमस्कार जमुना, रॉबर्ट क्लाईव्ह, व्हेरी गुड, नवनाथ, धनश्री, परेश, दीपाली, अमोल, व्हेरी गुड. रॉबर्ट क्लाईव्ह हा पहिला गव्हर्नर होता. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की प्लासीच्या लढाईनंतर ज्या वेळेस बंगालच्या राजकीय आणि प्रशासकीय पॉवर ईस्ट इंडिया कंपनीकडे गेल्या, लक्षात येतं तुमच्या, त्यावेळेस त्या कंपनीचा जो बॉस होता किंवा जो प्रेसिडेंट होता, त्याला जास्त पॉवर देण्यात आल्या, आणि म्हणून मग त्याचं रूपांतर आता गव्हर्नरमध्ये करण्यात आलेलं आहे. पॉईंट क्लिअर झालं तुमचा? गव्हर्नर या पदाची निर्मिती कशी झाली, म्हणजे एका प्रेसिडेंटपासून, एका बॉसपासून तो झाला आता गव्हर्नर. आणि मित्रांनो याची नेमणूक कोण करणार, तर याची नेमणूक करणार आता ईस्ट इंडिया कंपनी. हा पण पॉईंट लक्षात घ्या, आतापर्यंत ईस्ट इंडिया कंपनीच त्याची नेमणूक करणार आहे. आपल्याला माहिती आहे आता. आता हे तर झालं मित्रांनो पहिला टप्पा, की गव्हर्नर, बंगालचा गव्हर्नर आला. त्याच्यानंतर मग आता एक कायदा येणार, 1773 कायदा, रेग्युलेटिंग ऍक्ट त्याला आपण म्हणतो, बरोबर, रेग्युलेटिंग ऍक्ट. आता रेग्युलेटिंग ऍक्ट का आणला होता, तर सगळ्यात महत्वाचं कारण लक्षात घ्या की ईस्ट इंडिया कंपनी मित्रांनो ही खूप भ्रष्ट कंपनी होती. याच्यावरती कंट्रोल आणण्यासाठी ब्रिटिश गव्हर्नमेंटनी काही उपाययोजना करणं अपेक्षित होतं, आणि ईस्ट इंडिया कंपनीवरती रेग्युलेट किंवा कंट्रोल करण्यासाठी जो कायदा आणलेला आहे, त्याला 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट आपण म्हणतो. व्हेरी गुड अमोल, पॉईंट एकदम लक्षात घ्या. कायद्यांची सिरीज मी कंप्लीट केलेली आहे, आता आपण गव्हर्नरची सिरीज करूया. मित्रांनो तोपर्यंत काय झालं होतं की 3 प्रांत निर्माण झाले होते. पहिला प्रांत जो होता मित्रांनो, तर बॉम्बे प्रांत होता साईड बाय साईड, एक प्रांत बंगाल प्रांत होता, आणि तिसरा प्रांत जो होता तर तो मद्रास प्रांत होता. असे 3 प्रांत निर्माण झाले होते, आणि प्रत्येक प्रांताचा एक गव्हर्नर होता. हे 3 गव्हर्नर होते. पण काय व्हायचं, या 3 गव्हर्नरमध्ये मित्रांनो थोडंसं कोण जास्त पॉवरफुल आहे यावरून कन्फ्युजन व्हायचं. मग हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी या ठिकाणी ब्रिटिश गव्हर्नमेंटने एक कायदा केला, आणि बंगालचा जो गव्हर्नर होता याला जास्त पॉवर दिल्या, आणि एक नवीन पद मित्रांनो निर्माण करण्यात आलं, ते म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल. बंगालचा गव्हर्नर जनरल, लक्षात येते तुमच्या? या 3 मधलं कन्फ्युजन टाळण्यासाठी,
हे तीन प्रांत जे होते त्या तीन प्रांतांमध्ये कोणीतरी एक सरस असणं गरजेचं होतं, या तिघांमध्ये कोणीतरी एक बॉस असणं गरजेचं होतं. म्हणून जो बंगालचा गव्हर्नर होता आता त्याला जास्त पॉवर दिल्या आणि बंगालचा गव्हर्नर झाला आता बंगालचा गव्हर्नर जनरल. याचा अर्थ असा आहे की बॉम्बे प्रांताचा गव्हर्नर आणि मद्रास प्रांताचा जो गव्हर्नर आहे तो आता गव्हर्नर जनरल जो आहे बंगालचा यांच्या अधिपत्याखाली ते येतील. ओके, आणि मग परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण, सांगा बरं कोण असणार आहे. मग बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? व्हेरी गुड अमोल, व्हेरी गुड मुकेश, गुड, व्हेरी गुड. या ठिकाणची बंगालचा जो पहिला गव्हर्नर जनरल आहे तो आहे वॉरन हेस्टिंग. ओके, वॉरन हेस्टिंग. आपण वॉरन हेस्टिंग पण बघणार आहोत, रॉबर्ट क्लाईव्ह पासून आपण सुरुवात करणार आहोत. फक्त बऱ्याच विद्यार्थ्यांना मित्रांनो माहीतच नाही आहे की हे प्रेसिडेंट कोण होता, गव्हर्नर कोण आहे बंगालचा, बंगालचा गव्हर्नर जनरल कोण आहे, भारताचा गव्हर्नर जनरल कोण आहे, त्याची नेमणूक कोण करते, हे मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे. परंतु 1773 याची जी नेमणूक आहे सुरुवातीला याची नेमणूक मित्रांनो ईस्ट इंडिया कंपनीच करणार. याची नेमणूक कोण करणार? ईस्ट इंडिया कंपनी. परंतु पुढे पुढे याच्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे. हा जो बंगालचा गव्हर्नर जनरल जो आहे याची नेमणूक करण्यासाठी आता दोन ऑर्गनायझेशन जे आहेत तर त्या बनवण्यात येतील, दोन ऑर्गनायझेशन करतील. 1784 कायदा येईल. कळतंय तुम्हाला विद्यार्थी मित्र हो? तुम्हाला जर काही अडचण असेल तर मला तुम्ही विचारू शकता, कारण हा पाठ फार महत्वाचा आहे. एकदा हा पाठ कळाला की कन्सेप्ट आपल्या क्लिअर होऊन जातील. एक 1784 कायदा तुम्हाला माहिती असेल, बरोबर आहे? 1784 कायदा. अमोल, व्हेरी गुड. त्याला आपण काय म्हटलेलं आहे? पिट्स इंडिया ऍक्ट. काय म्हटलेलं आहे? पिट्स इंडिया ऍक्ट. याला पिट्स का म्हटलेलं आहे? तर मित्रांनो हा इंग्लंडचा प्रधानमंत्री होता, त्याने ते बिल मांडलं होतं म्हणून त्याला पिट्स इंडिया ऍक्ट म्हटला गेलेला आहे. आता 1784 पुढे जो बंगालचा गव्हर्नर जनरल असणार आहे त्याची नेमणूक कोण करणार? तर लक्षात घ्या, त्याची नेमणूक करणार मित्रांनो कोर्ट ऑफ डायरेक्टर. कोर्ट ऑफ डायरेक्टर, कोर्ट ऑफ डायरेक्टर जी आहे याची स्थापना जी आहे 1773 कायद्यामध्ये झाली होती. माझ्या कायद्याचं लेक्चर एकदा बघून घ्या प्लीज. ओके, कोर्ट ऑफ डायरेक्टर करणार. परंतु 1784 कायद्याने एक नवीन ऑर्गनायझेशन तयार करण्यात आली होती, त्याचं नाव तुम्हाला माहिती आहे, बोर्ड ऑफ कंट्रोल. बोर्ड ऑफ कंट्रोल, कळते सगळ्यांना? बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना झाली होती. ओके, थोडंसं लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. त्याला आपण बीओसी म्हणतो, बीओसी. तर आता मात्र काय होणार, 1784 बंगालचा जो गव्हर्नर जनरल आहे, पॉइंट लक्षात घ्या, 1784 बंगालचा जो गव्हर्नर जनरल आहे त्याची नेमणूक कोर्ट ऑफ डायरेक्टर करणार. परंतु कोर्ट ऑफ डायरेक्टर हा बोर्ड ऑफ कंट्रोलचा सल्ला घेणार. बोर्ड ऑफ कंट्रोलच्या संमतीने, म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोलने जर म्हटलं की येस, या व्यक्तीला आपल्याला बंगालचा गव्हर्नर जनरल बनवायचा आहे, तरच मित्रांनो त्या व्यक्तीची नेमणूक कोर्ट ऑफ डायरेक्टर करणार. हे दोन पॉईंट कोणाला कळले नाही तर मला विचारा. कळला हा पॉईंट? आता तुम्ही लक्षात घ्या, कोर्ट ऑफ डायरेक्टर जे आहे आणि बोर्ड ऑफ कंट्रोल जे आहे, तर ह्या दोन्ही ऑर्गनायझेशन काय होत्या? तर ईस्ट इंडिया कंपनीचा जो भ्रष्टाचार होता, तर त्या भ्रष्टाचारावरती कंट्रोल आणण्यासाठी किंवा एखाद्या प्रायव्हेट कंपनीवरती आपलं रेग्युलेशन आणण्यासाठी किंवा कंट्रोल ठेवण्यासाठी मित्रांनो हे ब्रिटिश सरकारने ह्या दोन ऑर्गनायझेशन नेमल्या होत्या. हा पॉईंट क्लिअर झाला आपला? व्हेरी गुड. अशा पद्धतीने मित्रांनो आपण 1600 ते 1784 हा एक बॉस होता, तो आता गव्हर्नर झाला आणि तो गव्हर्नर जनरल झाला, त्याची नेमणूक कोण करत होतं हा पाठ आपण बघितलेला आहे. ओके, तर हे झाले मित्रांनो इथून. आता याचा नेक्स्ट पार्ट जो असणार आहे, तर तो नेक्स्ट पार्ट असा आहे की मग या भारताचा गव्हर्नर जनरल कसा हे पद कसं निर्माण झालेलं आहे, हा पॉईंट लक्षात येतो तुमच्या? ओके, आता आपण काय कुठपर्यंत बघितलेलं आहे? 1784 बघितलेलं. आपण पुढे जाऊयात. आता नंतर मित्रांनो काय झालं की समजा हा जर भारत असेल तर या भारतामध्ये भरपूर प्रांत जे आहेत तर ते प्रांत हे ब्रिटिशांनी निर्माण केलेले आहेत, बरोबर आहे? अशा पद्धतीने प्रत्येक प्रांताचा एक प्रमुख असणार आहे गव्हर्नर, गव्हर्नर, गव्हर्नर. आणि बंगालचा जो आहे तर तो आहे मित्रांनो गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल.
आता काय झालं की भारताच्या अंडरमध्ये भारतीयांनी काय केलेलं आहे, इंग्रजांनी काय केलं की मराठा जिंकले, राजपूत जिंकले, मैसूर जिंकलं, हैदराबाद ताब्यामध्ये आलेला आहे, मध्य प्रांत त्यांच्या ताब्यामध्ये आला, राजपूत जिंकले त्यांनी, त्याचबरोबर शीख त्यांनी जिंकलेले आहेत, मग असे भरपूर प्रांत त्यांनी निर्माण केले आणि प्रत्येक प्रांताचा एक गव्हर्नर होता. मात्र या ठिकाणी बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या पॉवर कमी पडू लागल्या. मग ह्या पॉवर वाढवण्यासाठी आणि एकसंध भारत निर्माण करण्यासाठी बंगालच्या गव्हर्नर जनरलचं रूपांतर त्यांनी मित्रांनो भारताच्या गव्हर्नर जनरलमध्ये केलं. भारताचा गव्हर्नर जनरल, सांगा बरं कोणता कायदा येतो? जर माझे तुम्ही यूट्यूबचे सगळे लेक्चर बघितले असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल की तो कायदा कोणता आहे. बंगालचा गव्हर्नर जनरल आता भारताचा गव्हर्नर जनरल झाला, कारण त्यांनी आता सगळे जे प्रांत आहेत तर ते युनाईट केले, एका आधिपत्याखाली आणले आणि बंगालच्या गव्हर्नर जनरलला आता जास्त पॉवर दिल्या आणि त्याला नाव दिलं भारताचा गव्हर्नर जनरल. मग खालीलपैकी कोणत्या कायद्याने मित्रांनो भारताचा गव्हर्नर जनरल हे पद निर्माण करण्यात आले, परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे, तर लक्षात घ्या हा कायदा आहे मित्रांनो 1833 चा कायदा. 1833 चा कायदा, पॉइंट लक्षात घ्या, असे प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत. ओके, 1833 च्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल आता भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून ओळखल्या जाणार आहे. आणि मग तुम्हाला पहिला भारताचा गव्हर्नर जनरल कोणता, पहिला गज गव्हर्नर जनरल कोण, असा प्रश्न जर विचारला तर तो कोण असणार आहे मग? व्हेरी गुड सचिन अँड परेश, व्हेरी गुड. तो असणार आहे मित्रांनो दीपाली, गुड, लॉर्ड विल्यम बेंटिंक. लक्षात घ्या 1833 चा कायदा आहे, विल्यम बेंटिंक हाच तो लॉर्ड विल्यम बेंटिंक आहे ज्याने ज्याने सती प्रथा जी आहे मित्रांनो तर ती सती प्रथा बंद केलेली आहे. लक्षात येते तुमच्या? बेंटिंग आहे तो, बेंटिंग, लॉर्ड विल्यम बेंटिंग. आता हे सगळे गव्हर्नर जनरल जे आहेत तर ते आजपासून आपण बघणार आहोत. फक्त मला तुमची एकच हेल्प पाहिजे की तुम्ही संध्याकाळी 6 वाजता लेक्चरमध्ये कम्फर्टेबल असणार आहात का दुपारी 12 वाजता, फक्त एक वेळ सांगा मला. 12 वाजता जर आपण टायमिंग लावलेला आहे, रोज आपलं 12 वाजताच आपण सेशन घेणार आहोत, पण तुम्ही 12 वाजता कम्फर्टेबल आहात का 6 वाजता? ओके, तोपर्यंत तुमचे टायमिंग जे आहेत त्याचे कॅल्क्युलेशन काढून आपण करणार आहे आणि शेवटी मी तुम्हाला एक टायमिंग देणार की दुपारी आपण 12 ला की 6 ला सेशन घेणार आहे म्हणून. ओके, तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचे रिप्लाय येतात, सो आय विल कन्सिडर दॅट. ओके, तर आता आपण लक्षात घ्या लॉर्ड विल्यम बेंटिंग जो आहे मित्रांनो, तर हा बेंटिंग, नमस्कार DSK, हा बेंटिंग मित्रांनो आता पहिला गव्हर्नर जनरल झालेला आहे. आता भारतातील सर्व जे काही गव्हर्नर असणार आहेत तर ते गव्हर्नर या गव्हर्नर जनरलच्या आधिपत्याखाली असणार आहेत. 6 वाजता भरपूर रिप्लाय येतोय विद्यार्थ्यांचा, सो ओके आपण त्यावरती विचार करूया. सचिन, सौरभ, माधुरी, स्वाती, अमोल, अंजुम अँड प्रिया, ठीक आहे, मी शेवटी तुम्हाला टायमिंग सांगेल. ओके, रोशन, रोहन, गुड. आता याची नेमणूक कोण करणार? भारताचा जो गव्हर्नर जनरल असणार त्याची नेमणूक कोण करणार? नेमणुकीचा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो आता उपस्थित झालेला आहे. मग आतापर्यंत जे बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर हे जे बंगालच्या गव्हर्नर जनरलची नेमणूक करणार, आता मात्र या ठिकाणी ब्रिटिश संसद, पॉइंट लक्षात घ्या, ब्रिटिश संसद या भारताच्या गव्हर्नर जनरलची नेमणूक करणार. ओके गाईज, थँक्यू, व्हेरी गुड. 6 वाजता आपण उद्या सुद्धा लेक्चर घेणार आहोत मग. ओके, 6 वाजता तर यूट्यूबचं आपलं लेक्चर जे आहे तर ते 6 वाजता आहे. तुम्हाला जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची या ठिकाणी जर सराव करायचा असेल तर रोज दुपारी 1 वाजता अनअकॅडमीचा लर्निंग ॲपला मित्रांनो मला फॉलो करा. उद्यापासून आपण पॉलिटी, हिस्ट्री, करंट अफेअरचे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असणार आहे त्याचं अनालिसिस आपण उद्यापासून करणार आहे, ठीक आहे? तर अनअकॅडमीच्या लर्निंग ॲपला प्रकाश इंगळे म्हणून फॉलो करा आणि या ठिकाणी मित्रांनो सराव करू शकता तुम्ही. तर हा होता मित्रांनो भारताचा गव्हर्नर जनरल ज्याची नेमणूक आता ब्रिटिश संसद करणार आहे. आणि पहिला जो भारताचा गव्हर्नर जनरल आहे तो लॉर्ड विल्यम बेंटिंक आहे आणि 1833 पासून मित्रांनो हे नवीन पद निर्माण करण्यात आलेलं आहे. रोहन, आपले 1773 पासून ते 1935 पर्यंतचे सगळे कायदे जे आहेत तर ते अपलोड केलेले आहेत,
फक्त तुम्ही प्रकाश इंगळे अनअकॅडमी एवढं जरी सर्च केलं तरी माझे सगळे कायदे जे आहेत तर ते तुम्हाला डिटेलमध्ये बघायला मिळतील. ठीक आहे, सगळे कायदे आपण डिटेलमध्ये बघितलेले आहेत. रोहन, आता आपण गव्हर्नर जनरलची सिरीज कम्प्लीट करूया. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पुढे पुढे काय झालं की 1857 उठाव झाला, हे सगळ्यांना माहिती आहे. 1857 उठाव मित्रांनो एवढा मोठा होता की ही जी काही प्रायव्हेट कंपनी होती तर या प्रायव्हेट कंपनी आता राज्यकारभार करू शकत नाही. ऑब्व्हियसली मित्रांनो, एखादी कोणतीही कंपनी असली, प्रायव्हेट कंपनी असली, तर ती फक्त प्रॉफिट कमावते, प्रशासन चालवणे त्या कंपनीला जमत नसते. म्हणून त्या कंपनीकडचं आता प्रशासन जे आहे, राजकारण जे आहे, हे आपल्या ताब्यात घ्यावं यासाठी आता ब्रिटिश सरकारने प्रयत्न सुरू केले. त्यातच 1857 उठाव झाला आणि ईस्ट इंडिया कंपनीची भारतातली संपूर्ण सत्ता संपलेली आहे. थँक्यू धुराजी. हो, ओळखलं मी. थँक्यू. ओके, 1857 उठाव झाला मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपलेली आहे. आता मात्र या ठिकाणी 1858 राणीचा जाहीरनामा येणार. राणीचा जाहीरनामा, या राणीच्या जाहीरनाम्यावरती भरपूर प्रश्न विचारणार. आता ईस्ट इंडिया कंपनी ऐवजी या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाचा बदल झाला की सत्ता कोणाच्या ताब्यात आली, तर ती आली मित्रांनो ब्रिटिश सरकारच्या ताब्यात. हा पॉईंट लक्षात घ्या, कारण ईस्ट इंडिया कंपनी संपली, ब्रिटिश सरकार जे आहे तर या ठिकाणी मित्रांनो ते सत्ताधीश झालेले आहेत. आता एक गोष्ट आपण इथं समजून घेऊयात की भारताने जर समजा उद्या पाकिस्तान आपल्या कंट्रोलमध्ये आणला, किंवा मादागास्कर आयलँड आणलं, किंवा होनोलुलू आयलँड आणलं, आपण जिंकलं समजा ते, तर त्या ठिकाणी आपण आपले प्रशासक नेमणार आहोत. प्रशासक बरोबर आहे, त्याला ॲडमिनिस्ट्रेटर म्हणूयात आपण, किंवा आपण त्या ठिकाणी गव्हर्नर नेमणार आहोत. मग हे गव्हर्नर कोण नेमणार आहेत? ओके, हा पॉईंट लक्षात घ्या. तर भारताचा जो गव्हर्नर जनरल आहे मित्रांनो, त्याचा रोल या ठिकाणी आता संपणार आहे. आणि त्या ठिकाणी एक राजा किंवा राणीला जबाबदार असा व्यक्ती जो आहे तर त्याची नेमणूक होणार आहे. आणि म्हणून मग त्याचं नाव आणि त्याचं टायटल बदलण्यात आलेलं आहे, त्याच्या पावर बदलण्यात आलेले आहेत. त्याचं नाव आहे मित्रांनो ब्रिटिश सरकारतर्फे नेमण्यात आलेला व्हॉईसरॉय. पॉईंट लक्षात घ्या, व्हॉईसरॉय. व्हॉईसरॉय जो आहे मित्रांनो, तर म्हणजे हे आहेत एका पद्धतीने रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द क्राऊन, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द ब्रिटिश गव्हर्नमेंट. आणि त्याची अपॉइंटमेंट जी असते तर ती अपॉइंटमेंट करत असतात मित्रांनो त्या देशाचा प्रमुख. मग इंग्लंडमध्ये जर तुम्ही गेलात तर इंग्लंडचे राष्ट्रप्रमुख कोणाला म्हटल्या गेलेला आहे, जे कॉन्स्टिट्युशनल हेड असतात, तर त्याला मित्रांनो राजा किंवा राणी, किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये क्राऊन म्हणतो, राजगादी. एक तर राजा असेल किंवा राणी असेल, तर हे दोघं जण जे आहेत तर ते त्याची अपॉइंटमेंट करणार आहे. म्हणजे राष्ट्रप्रमुखांतर्फे मित्रांनो या व्हॉईसरॉयची नेमणूक आता या ठिकाणी करण्यात येणार. आणि हाच तो फरक आहे गव्हर्नर जनरल आणि व्हॉईसरॉय मधला. म्हणजे गव्हर्नर जनरल स्टील मित्रांनो असं शो करते की या देशामध्ये अजूनही ईस्ट इंडिया कंपनीचे शासन आहे, ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार आहे. वेर ॲज व्हॉईसरॉय हे पद मित्रांनो असं शो करते की या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जाऊन ब्रिटिश सरकारची सत्ता आलेली आहे. हा पॉईंट लक्षात आला का तुमच्या? पहिला आणि बेसिक महत्वाचा पॉईंट आहे. ओके, की गव्हर्नर जनरल हे 1857 अगोदरच असतील, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, आणि व्हॉईसरॉय हे 1857 नंतर असतील, कारण त्या ठिकाणी आता सत्ता बदल झालेला आहे. तर व्हॉईसरॉय म्हणजे काय? द व्हॉइस ऑफ द क्राऊन. ओके, अँड ही विल डायरेक्टली रिप्रेझेंट टू दॅट पर्टिक्युलर क्राऊन. डीएनएचा टाइम जो असणार आहे तर तो आपला दुपारी 1 असणार आहे. डेली न्यूजपेपर अनालिसिस जे आहे तर ते मागच्या 2021 सगळं करंट अफेअर जे आहे तर त्या संदर्भात आपण चर्चा करूयात. ओके, दुपारी 1 अनअकॅडमीच्या लर्निंग ॲपवरती. नमस्ते देवीदास. पण हा पॉईंट मला सांगा की भारताचा गव्हर्नर जनरल आणि व्हॉईसरॉय याच्यामधला फरक तुम्हाला कळाला का? कारण सरसकट मित्रांनो इतिहासाचे पुस्तकं जे लिहिणारे काही व्यक्ती आहेत की ते डायरेक्ट असं वापरतात की 1857 नंतर जेवढे काही व्हॉईसरॉय झालेले आहेत त्यांना गव्हर्नर जनरल हा शब्द वापरतात. हे चुकीचं आहे. वेरॅज मित्रांनो ते पद जे आहे तर ते व्हॉईसरॉय आहे जे डायरेक्ट रिप्रेझेंट करते त्यांच्या क्राऊनला. ओके, हा बेसिक पॉईंट आहे. ओके, तर हा पॉईंट लक्षात घ्या. व्हॉईसरॉय जे आहे मित्रांनो, तर हे सुद्धा सांगते की या ठिकाणी आता ब्रिटिशांची सत्ता आलेली आहे. गव्हर्नर जनरल हे सांगते आपल्याला की त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता आहे. तर अशा पद्धतीने एक नवीन पद या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे 1858 राणीच्या जाहीरनाम्याने. आणि पहिले व्हॉईसरॉय कोण यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात.
सो हू वॉज द फर्स्ट वॉइस रॉय ऑफ इंडिया, पहिले वॉइस रॉय. आता तुम्ही सांगू शकता की ते आहेत मित्रांनो लॉर्ड कॅनिंग. व्हेरी गुड. राणीचा जाहीरनामा जो आहे तर तो तुम्हाला माहिती असू द्या. अलाहाबाद या ठिकाणी तो वाचून दाखवलेला आहे, कॅनिंगने तो वाचून दाखवलेला आहे. ओके, राणीचा जाहीरनामा आणि कॅनिंग हे झाले मित्रांनो आता भारताचे पहिले व्हाईस राय. अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे की एक कंपनीचा जो बॉस होता मित्रांनो, तर तो बॉसलाच आपण प्रेसिडेंट म्हणायचो. त्याचं रूपांतर बंगालच्या गव्हर्नरमध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर त्याचं रूपांतर मित्रांनो बंगालचा गव्हर्नर जनरलमध्ये झालेलं आहे. त्यानंतर त्याचं रूपांतर भारताचा गव्हर्नर जनरलमध्ये झालेलं आहे, भारताचा गज आपण त्याला म्हणतो. त्यानंतर त्याचं रूपांतर हे व्हाईसरॉयमध्ये झालेलं आहे. सो दिस इज द स्टोरी ऑफ द व्हाईसरॉय, एमर्जन्स अँड डेव्हलपमेंट ऑफ द व्हाईसरॉय. आता हे पहिले जे काही मित्रांनो 10 ते 15 मिनिटं होते, यावरती परीक्षेमध्ये एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. परंतु हा पाठ तुम्हाला कळाला की एक ईस्ट इंडिया कंपनी 1600 ते 1947-48 पर्यंत हे व्हाईसरॉय मित्रांनो यांचं नाव कसं चेंज होत गेलं, त्यांची नेमणूक कोण करत होतं, त्यांना कोणत्या कोणत्या पावर होत्या, ते नाव का चेंज होत गेलेलं आहे. ओके, मला असं वाटते की मी UPSC फॅकल्टी आहे, त्यामुळे हा पार्ट आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे की MPSC आणि UPSCचं प्रिपरेशन करणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना हा पार्ट समजणं फार गरजेचं आहे की हे पदक कसे निर्माण झालेले आहेत. आता मात्र आपला प्लेन पार्ट असणार आहे. याच्यानंतर आपण एक एक गव्हर्नर जनरल घेऊयात, एक एक गव्हर्नर घेऊयात आणि त्यांच्या काळखंडामध्ये कुठल्या कुठल्या घटना झालेल्या आहेत ते आपण बघणार आहोत. आणि बंगालचा जो पहिला गव्हर्नर आहे रॉबर्ट क्लाईव्ह, त्या संदर्भामध्ये आता आपण चर्चा करणार आहोत. ओके, इथपर्यंत सगळे ओके, क्लिअर सगळ्यांचं? आय होप की तुम्हाला हे लेक्चर सिरीज आवडणार आहे मित्रांनो. आपण क्रांतिकारकांची पण लेक्चर सिरीज घेणार आहोत, ज्यामध्ये सर्व क्रांतिकारक घेणार आहोत, काँग्रेसचे सगळे अधिवेशन घेणार आहोत, हे सुद्धा आपण घेणार आहोत. ओके, विच नोट्स आर बेस्ट फॉर हिस्ट्री सेक्शन, रजतचा प्रश्न आहे, तो आपण घेऊयात. सर पेपरमध्ये प्रश्न समजत नाही आहेत, खूप कन्फ्युजन होते ऑप्शनमध्ये. व्हेरी गुड, MPSCचा पेपरच तसा असतो रजत. वो एक्झाम ही क्या जो हमको कन्फ्यूज ना कर दे, है ना. महाराष्ट्रातली टॉप मोस्ट परीक्षेची तयारी तुम्ही करताय. कंबाईनला हिस्ट्री आहे, कधीपासून चालू झालं लेक्चर? लेक्चर आज पहिलंच लेक्चर आपलं, उद्या आपण 6 वाजता घेणार आहोत. संगीता जहीर, तर लक्षात ठेवा पुस्तक नोट्समध्ये मित्रांनो विश्वास ठेवू नका जास्त, कारण नोट्स ह्या तुम्हाला सप्लिमेंटरी दिलेल्या असतात आणि सप्लिमेंटरीवरती जास्त विश्वास ठेवू नका. पुस्तकांची लिस्ट जी आहे त्या पुस्तकांचं लिस्ट मी तुम्हाला सांगतो. एक तर तुमच्याकडे अजून तुम्ही पुस्तक घेतलं नसेल तर आधुनिक भारताचा इतिहास एक कठारे सरांचं पुस्तक आहे, ते घेऊ शकता तुम्ही, किंवा समाधान महाजन सरांचं पुस्तक घेऊ शकता. कोणतंही एक पुस्तक घ्या, बेस्ट आहेत. तुमच्याकडे गाठाळ असेल तर गाठाळ पण बेस्ट आहे, कोणतं तरी एक पुस्तक घ्या. राहिला मित्रांनो कन्फ्युजनचा प्रश्न, तर अनअकॅडमी प्लसला तुमचं एकही कन्फ्युजन मी ठेवत नाही, जर इतिहास हा विषय आणि पॉलिटी विषय असेल तर. कारण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे रिव्हिजन. जेवढं रिव्हिजन तुम्ही करणार तेवढं कन्फ्युजन तुमचं दूर होते. आणि म्हणून मग मी तुम्हाला सांगतो की कोणतंही पुस्तक कमीत कमी 5 ते 7 वेळा जर तुम्ही वाचलं तर तुमची पोस्ट, कोणतीही पोस्ट तुम्ही घेऊ शकता. ओके, चला तर मित्रांनो हा आहे आपला बंगालचा पहिला गव्हर्नर. कंबाईन हिस्ट्रीचा स्टडी कसा करायचा त्या संदर्भात आपण नंतर चर्चा करणारच आहोत. सुरुवातीला मित्रांनो आता आपण अनअकॅडमीच्या काही जस्ट 30 सेकंदामध्ये आपण अपडेट बघूयात की काय काय अपडेट आलेले आहेत म्हणून. तर या ठिकाणी काही बॅचेस अनअकॅडमीच्या सुरू आहेत. अनअकॅडमी प्लसला जर तुम्ही असाल मित्रांनो तर तुमच्या लक्षात येणार की अनअकॅडमीच्या काही बॅचेस असतात, प्लस सबस्क्रिप्शन असते, त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गायडन्स या ठिकाणी घेतलं जातं. 3+1 सबस्क्रिप्शन ऑफर आहे का धनश्री, मला विचारावं लागेल. DSK नक्कीच आपण आपल्या पुस्तकावरती काम करत आहे, ते आपण लवकरच 2022 ते येणार आहे. यस, आपले डेली लेक्चर आता 12 ऐवजी आपण 6 वाजता घेणार आहोत. जरी आपला 12 टायमिंग असतं तरी पण आपण 6 टायमिंग घेणार आहोत. ओके, या ठिकाणी अनअकॅडमीची जी फीज आहे मित्रांनो, सध्या ही फीज आहे अनअकॅडमीची की ही फीज वाढणार आहे, म्हणजे बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू आहे की फीज वाढणार आहे म्हणून. या ठिकाणी तुम्हाला IP सर हा रेफरल कोड वापरला तर 10% डिस्काउंट सुद्धा मिळेल. पण मी तुम्हाला सांगतो की अनअकॅडमीवरती 20% डिस्काउंट कसा मिळवायचा. ओके, इट इज अ टॉप सिक्रेट, डोंट टेल एनीवन. ओके, 20% जे मित्रांनो डिस्काउंट आहे तर IP सर लाईव्हने तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल.
मग एक्स्ट्रा 10% डिस्काउंट तुम्हाला कुठून मिळेल? तर तुम्ही अनअकॅडमीचे जे लर्निंग ॲप आहेत, लर्निंग ॲपमध्ये जर तुम्ही रेस सेशन जर तुम्ही बघितले तर मित्रांनो तुम्हाला त्याचे क्रेडिट पॉईंट भेटत असतात, बरोबर? क्रेडिट पॉईंट. आणि क्रेडिट पॉईंट जर तुम्ही मित्रांनो हे रिडीम केले, बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही की क्रेडिट पॉईंट रिडीम करायचे असतात, याने तुम्हाला 10% डिस्काउंट मिळणार असते. अजय सांगतो मी तुम्हाला, 10% डिस्काउंट तुम्हाला मिळणार असतं, असं टोटल 20% डिस्काउंट मिळणार आहे. तर अनअकॅडमीला ध्येय बॅच सुरू झालेले आहे, फास्टॅग बॅचेस सुरू झालेले आहेत, ते तुम्ही जॉईन करू शकता. आणि राहिला मित्रांनो माझा विषय, तर मी तुम्हाला जस्ट माझ्या संदर्भात माझ्याविषयी एक 5 सेकंदामध्ये सांगतो. मित्रांनो मी अनअकॅडमीला मागच्या 5 वर्षापासून तर शिकवतोच, परंतु यू पी एस सी या क्षेत्रामध्ये मागच्या 9 वर्षापासून शिकवत आहे, 9+ इयरपासून मी शिकवत आहे, ज्यामध्ये मी पॉलिटी आणि हिस्ट्री विषय शिकवतो. यू पी एस सीचं जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर मी हिस्ट्री ऑप्शनलसुद्धा शिकवत असतो. एम पी एस सीमध्ये मी हिस्ट्री, पॉलिटी, करंट अफेअर आणि एच आर डीचे कोर्सेस माझे फेमस आहेत. माझं नाव प्रकाश इंगळे आहे, प्रकाश इंगळे आहे, येस, थँक्यू सो मच. ज्यामध्ये मी डबल मास्टर डिग्री आहे माझ्याकडे, जर्नालिझम पण मी केलेलं आहे, जर्नालिस्टसुद्धा आहे, रायटर आहे, नेट क्वालिफाय केलेलं आहे आणि इंटरव्ह्यू पण दिलेले आहेत एम पी एस सी यू पी एस सीचे. तर मित्रांनो हे थोडक्यात माहिती आहे, 8-9 वर्ष मला शिकवण्याचा अनुभव आहे, दिल्ली, लखनौ आणि पुण्यामध्ये मी शिकवतो. अनअकॅडमीला मागच्या 5 वर्षापासून मी शिकवत आहे. मी त्याबद्दल नंतर सांगतो की मी परीक्षा देत आहे की नाही देत आहे म्हणून. सुरुवात करूया मित्रांनो आता आपण आपल्या या गव्हर्नर जनरलच्या संदर्भात आपण जी काही सुरुवात केलेली आहे. रॉबर्ट क्लाइव्ह हे आहेत मित्रांनो आपले पहिले बंगालचे गव्हर्नर, त्या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा करूया. ओके, रॉबर्ट क्लाइव्ह तुम्ही जर बघितलं तर हा 2 वेळा बंगालचा गव्हर्नर झाला. पहिला जो कालखंड आहे प्लासीच्या लढाईच्या वेळेस तो होता, 1757 ला, त्याला माहिती आहे. जसं बंगाल किंवा कलकत्ता हे शहर हरलं होतं तसं मित्रांनो तो गेला, धावत पळत आला, कारण तो मद्रास आणि दुसऱ्या बाजूला लढत होता, तिथून तो पळत आला. त्याने जी कलकत्ता आणि मुर्शिदाबाद ह्या 2 जे प्लेसेस होता, जे की या ठिकाणी जो बंगालचा नवाब होता सिराज उद्दौला, त्याने ते जिंकलं होतं. त्याच्या ताब्यातून मित्रांनो ते घेण्यासाठी त्याने माणिकचंद नावाचा एक व्यक्ती होता त्याला घुस दिली, त्याला पैसे दिले, पैसे देऊन त्याने मुर्शिदाबाद आणि कलकत्ता आपल्या ताब्यात घेतलं होतं. हा तो आहे 1757 ला प्लासीच्या लढाईच्या वेळेस. बक्सारची लढाई झाल्यानंतर 1765 ला मित्रांनो ज्यावेळेस बंगाल त्याने ताब्यात घेतला, तर बंगालमध्ये दुहेरी शासन लावणारा हा व्यक्ती आहे. आता दुहेरी शासन काय आहे, त्याचबरोबर तैनाती फौज काय आहे आणि खालसा धोरण काय, हे एका लेक्चरमध्ये मी कव्हर केलेले आहे. त्याच्यामुळे प्रकाश इंगळे हिस्ट्री तुम्ही एवढं सर्च केलं तरी ती लिस्ट येऊन जाईल. ओके, तर 2 वेळा हा बंगालचा गव्हर्नर झालेला आहे. प्लासीची लढाई जे की 23 जूनला झाली, 23 जून 1757 ला झालेली आहे, यामध्ये मित्रांनो तो बंगालचा गव्हर्नर नेमण्यात आला होता. अँड ही वॉज द फर्स्ट गव्हर्नर ऑफ बेंगॉल. ही तारीख फार महत्वाची आहे मित्रांनो, 23 जून 1757, म्हणजे 1857 च्या एक्झॅक्ट 100 वर्ष अगोदर. ही ट्रिक लक्षात ठेवा तुम्ही. एवढंच नव्हे, ह्या तारखेलाच मित्रांनो आधुनिक भारताची सुरुवात झाली असं सुद्धा म्हणतात. आधुनिक भारत म्हणजे आतापर्यंत भारत जो आहे मित्रांनो तो मध्ययुगीन काळामध्ये जगत होता, आता मात्र त्याची सुरुवात जी आहे तर ती आधुनिक भारत म्हणून त्याची सुरुवात झाली असं म्हटलं गेलेलं आहे. कारण या ठिकाणी इंग्लंडने भारतीयांवरती विजय प्राप्त केलेला आहे. प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजांनी भारतीयांना हरवलेला आहे, म्हणजे भारतीय विचारधारा जी आहे ती अजूनही मध्ययुगीन किंवा प्राचीन होती, परंपरागत होती, आणि युरोपियन विचारधारा ही आधुनिक होती. म्हणून त्याला असं म्हटलं गेलेलं आहे की आधुनिक विचारधारेच्या परंपरागत जुनाट विचारसरणीवरती झालेला विजय. इथून मात्र भारताच्या इतिहासाला एक वेगळं प्रकरण आपल्याला बघायला मिळते. म्हणून आपण म्हणतो की चला आपल्या सिलेबसमध्ये आधुनिक भारताचा इतिहास सिलेबस दिलेला आहे तो आपल्याला अभ्यास करायचा आहे, याची सुरुवात लक्षात घ्या. ओके, थँक्यू. कोणीतरी किंग ऑफ हिस्ट्री म्हटलेलं आहे मला, सो थँक्यू सो मच सॅम. ऑलराईट, तर बंगालचा गव्हर्नर जनरल नेमण्यात आला, त्याने मीर जाफरला बंगालचा नवाब बनवले. आता हे 3-4 जे गव्हर्नर आहेत तर ते लक्षात ठेवा. अंजुम थँक्यू सो मच. पहिला तर आपल्याला माहिती आहे की सिराज उद्दौला आला. सिराज उद्दौलाला मित्रांनो नमक हराम देवडी या ठिकाणी मारण्यात आलं होतं. त्याच्यानंतर त्याचा जो मिलिटरी कमांडर होता मीर जाफर, या मीर जाफरला आता बंगालचा नवाब बनवलेला आहे मीर जाफर. ओके,
हा त्याचा मिलिटरी कमांडर होता. मित्रांनो, यांनी घूस खाल्ली होती, म्हणजे पैसे घेतले होते इंग्रजांकडून की मी सिराज उद्दालासोबत दगाबाजी करेल, पण त्याच्या बदल्यात मला तुम्ही नवाब बनवा. रॉबर्ट क्लाइव्हने मित्रांनो त्याला नवाब बनवून टाकले. दिए ले बेटा, जी ले अपनी जिंदगी. ओके, याच्याच काळखंडामध्ये 1759 ला सगळ्यात महत्त्वाची एक लढाई झालेली आहे. परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे, तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघत असाल तर, की खालीलपैकी बॅटल ऑफ बेडरा किंवा बेडराच्या लढाईमध्ये इंग्रजांनी कोणाचा पराभव केलेला आहे? कोणाचा पराभव केला सांगू शकता का मग? बॅटल ऑफ बेडरा किंवा बेडराच्या लढाईमध्ये इंग्रजांनी किंवा रॉबर्ट क्लाइव्हने कोणाचा पराभव केलेला आहे? तर लक्षात ठेवा, डचांचा पराभव केलेला. डच, ते डच होते मित्रांनो. आता तुम्हाला हे पण माहिती असू द्या, ज्यावेळेस इंग्रज हे भारतामध्ये आले, त्यांचा लढा दोन शक्तीसोबत होता, बरोबर आहे? एक तर युरोपियन शक्ती ज्या होत्या, म्हणजे त्यांच्यासोबत पोर्तुगीज, डच, फ्रेंच, त्यानंतर बाकीच्या सगळ्या सत्ता असतील, आणि भारतीयांसोबत सुद्धा लढा होता. तर डचांचा जो पराभव होता, तर भारतातून डचांना आपण असं म्हणूया की परमनंटली काढून टाकलं त्यांनी त्या बेडराच्या लढाईनंतर. तसंही डचांना भारतामध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता, कारण त्यांना मसाल्यांमध्ये जास्त इंटरेस्ट होता. आणि मसाले मित्रांनो, भारतापेक्षा अजून तुम्ही पूर्वेकडे गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला जावा, सुमात्रा, इंडोनेशिया इत्यादी राष्ट्र दिसतात, त्यामध्ये मात्र त्यांना जास्त इंटरेस्ट होता. आणि मग मित्रांनो ते पूर्वेकडे गेलेले आहेत, तिथून त्यांनी मसाला जो आहे तर तो आपल्या त्यांच्या डच या देशामध्ये पाठवायला सुरुवात केली होती. पांढऱ्यांचा अक्षर दिसत नाही. अच्छा, त्याच्यामुळेच मग मी काय केलं की हे थोडंसं बोलून दाखवतो देवीदास. ओके, तर प्लासीच्या लढाईत विजयानंतर क्लाइवला बंगालचा गव्हर्नर नेमण्यात आला होता, आणि दुसरं म्हणजे बेडराची लढाई. ओके, बेडराच्या लढाईमध्ये लक्षात कसं ठेवणार? डचा डच असं लक्षात ठेवा. ओके, डचा डच असं लक्षात ठेवलं तरी काही प्रश्न आपला सॉल्व होऊ शकतो. तर हा आहे मित्रांनो आपला कोण, तर रॉबर्ट क्लाइव. याने आता अशा पद्धतीने भारतामध्ये राज्य कारभार करायला सुरुवात केली. भारतामध्ये काही घडामोडी ज्या आहेत तर त्याच्या काळखंडामध्ये होत आहेत. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय, 1764 ला तारीख होती मित्रांनो 22 ऑक्टोबर, गांधी जयंती लक्षात ठेवा. 2 ऑक्टोबर लक्षात राहिलं तरी चालते, पण गांधी जयंती लक्षात ठेवा. म्हणजे 23 ऑक्टोबर नाही झालं पाहिजे तुमचं, किंवा डिसेंबर नाही झालं पाहिजे. मग 1764 लक्षात राहिलं तर दॅट इज वेल अँड गुड. 22 ऑक्टोबरला मित्रांनो बक्सारची लढाई झाली. या बक्सारच्या लढाईमध्ये मात्र इंग्रजांनी 3 शक्तीचा पराभव केला, माहिती असू द्या तुम्हाला. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो व्यक्ती होता तो म्हणजे शाह आलम या ठिकाणी होता. दुसरं म्हणजे मीर कासिम या ठिकाणी मित्रांनो होता, मीर कासिम जो मीर जाफरचा जावई होता. आणि तिसरा जो होता शुजा उद्दौला. माझी तुम्हाला हिस्ट्रीचे डिटेल लेक्चर बघायचे असतील तर अनअकॅडमी प्लसला या मित्रांनो. IP सर लाईव्ह, I Prakash 007 हे माझे रेफरल कोड आहेत, ज्याने तुम्हाला 10% डिस्काउंट मिळते. ओके, शाह आलम, मीर कासिम आणि शुजा उद्दौला या ट्रिपटाईट अलायन्स म्हणतात त्यांना, या हे जे काही त्रिशंकू आहे यांचा पराभव इंग्रजांनी केला बक्सारच्या लढाईमध्ये. परंतु या बंगालमध्ये मात्र आता त्यांनी आपला पपेट किंग बसवलेला आहे, आणि पपेट किंग झालेला आहे मित्रांनो मीर जाफर. त्यांनी परत आणला, म्हणजे तुम्ही बघा बंगालचे नवाब कसे चेंज गेले होत गेले. सिराज उद्दौला, त्याच्यानंतर मीर जाफर, त्याच्यानंतर मीर कासिम, परत मीर जाफर. माझे प्लासीची आणि बक्सारची लढाई हे सुद्धा मी डिटेलमध्ये डिस्कस केलेली आहे. परंतु प्लासीच्या लढाईनंतर मित्रांनो इंग्रज आणि या 3 शक्तींमध्ये जो तह झालेला आहे त्याला म्हटला गेलेला आहे अलाहाबादचा तह, जो की 1765 मध्ये झालेला आहे. अलाहाबादचा तह कधी झाला? 1765 ला. त्याचं काय महत्व होतं माहिती आहे का तुम्हाला? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बंगालमध्ये मित्रांनो आता दुहेरी शासन पद्धत लागू झालेली आहे, भारतातली पहिली दुहेरी शासन पद्धत. आणि ही दुहेरी शासन पद्धत जी आहे त्याला डायार्की म्हणतो आपण. तर ही डायार्की काय असणार आहे थोडक्यात समजून सांगतो मित्रांनो. डायार्की हे दुसरे तिसरं काही नसून जे प्रशासन आहे, तर त्या प्रशासनामध्ये एक नाम मात्र असतो आणि एक सत्ताधारी असतो, म्हणजे जो एक ऍक्च्युअल असतो. ओके, यस, मी या ठिकाणी अमर मी ते हायलाईट करून देतो, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, कारण ते वेगळा कलर पाहिजे होता पण तो व्हाईट कलर झाला. अलाहाबादचा तह आहे तो, ठीक आहे? तुम्हाला हे सगळं नोट्स पाहिजे असतील तर प्रकाश इंगळे हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या ठिकाणी तुम्हाला नोट्स सुद्धा अवेलेबल होता, ते तुम्ही जॉईन करू शकता. प्रकाश इंगळे.
अलाहाबादचा तह झालेला आहे मित्रांनो. या अलाहाबादच्या तहाने आता दुहेरी शासन हे जे आहे तर ते निर्माण झालं. दुहेरी म्हणजे दोन. एका साईडला मित्रांनो इंग्रज हे खरेखुरे सत्ताधीश झाले आणि नवाब जो आहे हा नवाब फक्त आता नाम मात्र राहिलेला आहे. त्याला म्हटलेला आहे डायार्की. शॉर्टकट मध्ये अजून लक्षात ठेवा, डायार्की मीन्स रूल ऑफ टू, ड्युअल सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट, म्हणजे एक मॅन में दोन तलवार. काय लक्षात येतं तुमच्या? एक मॅन में दो तलवार. एक मॅन में दो तलवार कभी रह सकती है क्या? तो इसका आंसर है दोस्तों, हरगिज नहीं. लेकिन इंग्रजांनी मित्रांनो ही जी काही जुलमी पद्धत लादलेली आहे, ही जी काही भ्रष्ट पद्धत लादलेली आहे, त्याचे परिणाम आपल्याला भारतभर आणि लॉंग टर्म बघायला मिळतात. अशा डायार्कीची उदाहरणं मी तुम्हाला भारतामध्ये सांगू शकतो. तुमच्यापैकी माझे प्लसचे विद्यार्थी कोणी असेल तर सांगा की भारतामध्ये 1765 पासून ते 1947 पर्यंत किती वेळा डायार्की लागलेली आहे, किती वेळा? प्लसच्या विद्यार्थ्यांकडून मी हे पाठ करून घेतलेले आहे आणि याच्यावरती नेहमीच प्रश्न असतात, नेहमी. तर डायार्की म्हणजे मित्रांनो एक तर 1765 जी की बंगालमध्ये आपल्याला डायार्की बघायला मिळते. दुसरी जी डायार्की आहे, सगळे नोट डाऊन करा, नंतरही तुम्ही नोट डाऊन करू शकता कारण महत्वाचं आहे, पुस्तकामध्ये एका ठिकाणी दिलेले नसते. दुसरं जे आहे मित्रांनो 1784 डायार्कीचं उदाहरण आपल्याला दिसतं. ईस्ट इंडिया कंपनीवरती बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना झाली होती आणि कोर्ट ऑफ डायरेक्टरची स्थापना तर 1773 झाली होती. तर बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टरची डायार्की ईस्ट इंडिया कंपनीवरती 1784. तिसरं आहे मित्रांनो प्रांतामध्ये डायार्की कोणत्या कायद्याने आणलेली आहे, सांगा बरं. आता जस्ट प्रश्न विचारलेला आहे, दोन वेळा लागली आणि दोन वेळा रिमूव्ह केली. ओके, मला असं वाटतं तुम्ही सगळे विद्यार्थी मित्र मला पहिल्यांदा ओळखताय. व्हेरी गुड परेश, व्हेरी गुड सुविधा. जे प्रांत आहेत मित्रांनो प्रांतामध्ये डायार्की 1919 कायद्याने लागलेली आहे. मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा, 1919 कायदा. ओके, हा प्रश्न आलेला आहे की प्रांतामध्ये डायार्की कोणत्या कायद्याने लागली, म्हणजे तुम्ही हे माहिती असेल तुम्हाला की सोपी विषय भारतीयांकडे, राखीव विषय इंग्रजांकडे. सोपी आणि राखीव विषय प्रांतामध्ये आलेले आहेत आता, म्हणजे जे मंत्रिमंडळ असणार आहे गव्हर्नरच्या अंडरमध्ये ते त्यामध्ये काही भारतीय पण असतील आणि त्यांना काही सोपी विषय आपण दिलेले आहेत, म्हणजे हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला एक प्रश्न येईल की खालीलपैकी कोणत्या कायद्याने केंद्रात डायार्की आलेली आहे. ही चौथी डायार्की आहे. भारताच्या इतिहासामध्ये चार डायार्की आपल्याला बघायला मिळतात. द ड्युअल सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट वेअर द ब्रिटिशर्स अँड द इंडियन विल रूल टुगेदर. मग तुम्हाला प्रश्न विचारतात बाय विच वन ऑफ द फॉलोइंग ऍक्ट द डायार्की हॅज बीन इस्टॅब्लिश ॲट द सेंटर. लक्षात घ्या मित्रांनो, केंद्र जर तुम्हाला विचारलं तर 1935 कायदा आहे, 35 कायदा. या सुविधा तो पण पाठ आपण बघणार आहे. हे चार डायार्के लक्षात आल्या तुम्हाला? तुम्ही अभ्यास करता नो डाऊट, परंतु काय तुम्ही त्या सगळा जो अभ्यास झालेला आहे ना मित्रांनो तो अप्लाय करत नाही. कळलं तुम्हाला हे चार डायार्क्या? 1765 बंगालला, 1784 ईस्ट इंडिया कंपनीवरती, 1919 प्रांतात, 1935 केंद्रात. कळलं का तुम्हाला? आणि मला खूप आनंद वाटतो की या ठिकाणी मी तुम्हाला सगळं जे मटेरियल ते कॉम्पॅक्टमध्ये देऊन सांगतोय. ओके, गुड, व्हेरी गुड संगीता, गुड इव्हिनिंग. एक प्रश्न अजून विचारतो तुम्हाला की प्रांतातली जी डायार्की आहे जी 1919 कायद्याने निर्माण केली होती ते कोणत्या वर्षी मित्रांनो रिमूव्ह केली किंवा नष्ट केली, सांगा बरं. असा कोणता कायदा आहे ज्या कायद्याने प्रांतामध्ये निर्माण झालेली डायार्की नष्ट केलेली आहे आणि त्या डायार्कीच्या जागी त्यांना आता प्रांतांना स्वायत्त दिलेलं आहे. स्वायत्तता म्हणजे काय? की आता मंत्रिमंडळ जे असणार आहे तर ते सगळं मंत्रिमंडळ प्रांतातलं त्यामध्ये भारतीय लोक असणार आहे. क्या बात, व्हेरी गुड धनश्री, सत्यम, सुविधा, व्हेरी गुड. या कायद्याने मित्रांनो हे प्रांतातली डायार्की नष्ट केलेली आहे. 1935 जो कायदा आहे, कारण आपल्याला माहिती आहे की 1935 जो कायदा आहे त्या कायद्याने प्रांतांना आता स्वायत्तता मिळाली आहे. प्रांतांना स्वायत्तता, स्वायत्तता. तुम्हाला परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला की कोणत्या कायद्याने प्रांतांना स्वायत्तता दिलेली आहे तर 1935 कायदा. मला हे पॉइंट्स नाही समजत सर, कन्फ्युजन आहे. हे लेक्चर माझे जे कायद्याचं लेक्चर आहे संगीता ते तुम्ही सगळे बघा, मग तुमचं कन्फ्युजन जे आहे तर ते टळेल. आणि अनअकॅडमीच्या लर्निंग ॲपला रोज दुपारी 1 वाजता माझे जे लेक्चर आहे तर ते फॉलो करा.
तुमच्या सगळं कन्फ्युजन हिस्ट्रीचं दूर होणार आहे. तर हा कोणता गव्हर्नर आहे? रॉबर्ट क्लाईव्ह गव्हर्नर आहे, ज्याच्या काळखंडामध्ये मित्रांनो आपण अलाहाबादचा तह झाला बघितलेला आहे. 1765 मध्येच आपण बघितलं की बंगालमध्ये आता दुहेरी शासन पद्धत जी आहे तर ती दुहेरी शासन पद्धत जी आहे तर ती लागू केलेली आहे. व्हेरी गुड. ऑन अनअकॅडमी, येस, ऑन अनअकॅडमीवरतीच मित्रांनो आपले हे लेक्चर असतात. या तहाद्वारे मित्रांनो दोन अधिकार जे आहेत, एक म्हणजे तुम्हाला माहिती आहे दिवाणी अधिकार आणि दुसरं म्हणजे निजामत अधिकार, हे आता ब्रिटिशांना मिळाले पहिल्यांदा. हे का सांगतोय आपण? कारण की एक प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे, एक प्रायव्हेट कंपनी आहे मित्रांनो, आणि एक प्रायव्हेट कंपनी भारतामध्ये येते, व्यापार पण करते आणि राजकीय अधिकार पण घेते. म्हणजे एखाद्या देशाला जेवढे अधिकार आहेत की शिक्षा करण्याचा अधिकार, कायदे बनवण्याचा अधिकार, स्वतःचे नाणे नोटा छापण्याचा अधिकार, हा भारतामध्ये किंवा जगामध्ये कोणत्याच प्रायव्हेट कंपनीला नव्हता. परंतु त्यावेळेस ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, फ्रेंच तर ऑलरेडी गव्हर्नमेंटची कंपनी होती, पोर्तुगीज असेल, डच असेल, यांना मित्रांनो एवढे अधिकार देण्यात आले होते. ओके, येस. तर मित्रांनो दुहेरी शासन पद्धत आपण बघितलेली आहे की ती लागू कोणी केली, पण तुम्हाला प्रश्न हा येईल की जी दुहेरी शासन पद्धत आहे याचा काळखंड होता 1765 ते 1772 मध्ये. ओके, 1765 आपल्याला माहिती आहे की रॉबर्ट क्लाईव्हने मित्रांनो ही पद्धत लागू केलेली आहे, परंतु ही खूप भ्रष्ट पद्धत असल्यामुळे ती रद्द सुद्धा करण्यात आली. मग कोणता गव्हर्नर जनरल होता जो की ही बंगालमधील दुहेरी शासन पद्धती रद्द करणारा होता? कौस्तुभ, व्हेरी गुड इव्हनिंग. इतने लेक्चर के लिए एक लाईक तो बनता ही है, लाईक तर करणारच आहे म्हणा तुम्ही, त्याबद्दल तर काही शंकाच राहिली नाही मला आता. ओके, या लेक्चरला लाईक नाही करणार तर काय करणार मग तुम्ही? व्हेरी गुड प्रतीक्षा अँड हर्षू, इट वॉज अ वॉरन हेस्टिंग. तोच वॉरन हेस्टिंग आपल्याला या ठिकाणी बघायचा. हे बघा, हाच तो वॉरन हेस्टिंग आहे मित्रांनो. त्याचा पहिला पॉइंट आहे की तो भ्रष्टाचार ज्याने जो वाढला होता त्याला पोषक अशी व्यवस्था होती दुहेरी शासन पद्धत, ज्याला आपण डायर्की म्हटलेली आहे, तर ती डायर्की याने रद्द केलेली आहे. दोन्ही पॉइंट क्लिअर होतात आपले. एक म्हणजे ही पद्धत लागू करणारा व्यक्ती कोण होता? रॉबर्ट क्लाईव्ह, जो की बंगालचा पहिला गव्हर्नर होता. ही पद्धत रद्द करणारा व्यक्ती कोण होता? 1772 मध्ये ही पद्धत रद्द झाली आणि 1772 मध्येच मित्रांनो वॉरन हेस्टिंग आलेला आहे, जो की आपला दुसरा गव्हर्नर आहे, बंगालचा दुसरा गव्हर्नर. परंतु याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट सुद्धा आला, बरोबर आहे? आणि या रेग्युलेटिंग ऍक्टने नवीन पद निर्माण करण्यात आलं होतं, बंगालचा गव्हर्नर जनरल. आणि मित्रांनो हा पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल झालेला आहे, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं या लेक्चरच्या. ओके, सगळ्यांना पाठ कळतात? दुहेरी शासन पद्धत लागू करणारा रॉबर्ट क्लाईव्ह, रद्द करणारा वॉरन हेस्टिंग, पहिला गव्हर्नर वॉरन रॉबर्ट क्लाईव्ह, दुसरा पहिला गव्हर्नर जनरल बंगालचा तो आहे मित्रांनो आपला हा व्यक्ती, त्याचं नाव आहे वॉरन हेस्टिंग. पॉइंट कळाले तुम्हाला? आता आपण बघणार आहोत बंगालचा गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग याच्या संदर्भात. तर सुरुवातीला मित्रांनो खऱ्या अर्थाने याने भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न कमी करण्याचा प्रयत्न केला, परंतु भ्रष्टाचार खूप जास्त याच्याच काळखंडामध्ये वाढलेला आहे. तो कसा वाढला या संदर्भात आपण आता या संदर्भात चर्चा करूयात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इंग्रज भारतामध्ये आले तर त्यांचा लढा सुद्धा चालू होता तीन शक्तीशी. पहिलं तर मित्रांनो मैसूर प्रांतासोबत त्यांचा लढा सुरू होता, दुसरं म्हणजे मराठा प्रांतासोबत लढा सुरू होता, तिसरं म्हणजे मित्रांनो हैदराबादचा वापर ते या दोघांशी लढताना करत होते, हैदराबाद. ओके, पॉइंट लक्षात आले तुमच्या? की इंग्रज काय करत होते की बंगाल त्यांच्या ताब्यात आला, आता ते मैसूरकडे आले, हैदराबाद त्यांनी मित्रांनो त्यांच्या ताब्यामध्ये हळूहळू घेत होते, आणि दुसरी गोष्ट मराठा सुद्धा ते मराठ्यांसोबत सुद्धा लढाई करत होते. आता या मराठा इंग्रज आणि मैसूर इंग्रज जे लढाई आहे त्याचं सेपरेट लेक्चर मी घेतलेलं आहे, ते कृपया त्या ठिकाणी बघून घ्या. आणि हे लेक्चर कसे लक्षात ठेवायचे याची ट्रिक मी तुम्हाला उद्या सांगतो. ट्रिक की मराठा इंग्रज युद्ध त्याच्यामध्ये कोणते तह झालेले आहेत, मैसूर इंग्रज युद्ध त्याच्यामध्ये कोणते तह झालेले आहेत, ते उद्या आपण 6 वाजता संध्याकाळी बघणार आहोत. तर उद्याचं लेक्चर मिस करू नका, दर संध्याकाळी 6 वाजता लर्निंग आपला मित्रांनो 1 वाजता. हाच तो वॉरन हेस्टिंग आहे ज्याच्या काळामध्ये पहिले इंग्रज मराठा युद्ध झालेले आहे. पुंडलिक, आता ही एक गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी मित्रांनो मराठा युद्ध सुरू आहेत आणि सोबत सोबत मैसूर युद्ध सुद्धा सुरू आहेत.
इंग्रजांनी जे म्हैसूरसोबत युद्ध केले तर ते चार केलेले आहेत, 1, 2, 3, 4 यांचे तह कुठले आहेत ते उद्याच्या लेक्चरमध्ये. पॉईंट लक्षात आला? मराठ्यांसोबत किती युद्ध झाले मग इंग्रजांचे? मराठ्यांसोबत किती युद्ध झाले? तर मराठ्यांसोबत झाले तिसरे 3 युद्ध. पण ट्रिकमध्ये लक्षात ठेवा की पहिले इंग्रज मराठा युद्ध ज्यावेळेस सुरू असते त्यावेळेस मित्रांनो यांचं दुसरं युद्ध सुरू असते म्हैसूर सोबत. म्हणजे गव्हर्नर जनरल सेम असेल आता, बरोबर आहे? जो मराठा पहिल्या युद्धामध्ये असेल तोच मित्रांनो यांच्या दुसऱ्या युद्धामध्ये असेल, म्हणजे त्याचं दुप्पट करायचं. आणि जो मराठ्यांच्या दुसऱ्या युद्धामध्ये असेल तोच मित्रांनो चौथ्या युद्धामध्ये असेल. कारण मराठ्यांचं पहिलं युद्ध सुरू होतं, म्हैसूरचं दुसरं युद्ध सुरू होतं, मराठ्यांचं दुसरं युद्ध सुरू होतं, तर म्हैसूरचं चौथं युद्ध सुरू होतं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता की गव्हर्नर जनरल आता लक्षात ठेवायला फार सोपं जाईल आपल्या. ओके, आता बघा, म्हणजे पहिलं इंग्रज मराठा युद्ध कोणाच्या काळखंडात झालं? तर ते झालं वॉरन हेस्टिंगच्या काळखंडात. तर दुसरं म्हैसूर युद्ध कोणाच्या काळखंडात झालं? तर त्यावेळेस सुद्धा मित्रांनो कोण असणार? वॉरन हेस्टिंग. हे ट्रिक लक्षात येते का तुमच्या? उद्या मी डिटेलमध्ये सांगेन. उद्याचे 5 मिनिटं आपण या युद्धाचे जे काही तह आहेत, कोणते कोणते गव्हर्नर जनरल आहेत, तिथं कोणती ट्रिक आपण यूज करायची, त्या संदर्भामध्ये सविस्तरपणे मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. ओके, मग आता तुमच्या लक्षात आलं की जो बंगालचा गव्हर्नर जनरल आहे ज्याचं नाव आहे वॉरन हेस्टिंग, याच्याच काळखंडामध्ये पहिले इंग्रज मराठा युद्ध झालं आणि त्याचबरोबर दुसरे इंग्रज म्हैसूर युद्ध सुद्धा झालेले आहे. आय होप द पॉइंट इज क्लिअर. पुंडलिक आपला जो टायमिंग आहे तर तो दुपारी 12 वाजता आहे, पण सगळ्या विद्यार्थ्यांचा पोल घेतल्यानंतर ते लेक्चर आपण 6 वाजता घेणार आहे. तर उद्यापासून रोज संध्याकाळी 6 वाजता आपलं पॉलिटी आणि हिस्ट्रीचं लेक्चर असणार आहे या ठिकाणी यूट्यूबला. व्हेरी गुड संदीप. ओके मित्रांनो, आता 2 युद्ध झाले आपण, गव्हर्नर जनरल पण बघितला. एवढंच नाही तर त्याच्याच काळखंडामध्ये त्याने काय केलं की हिंदू कोड जे असणार आहेत. हिंदू कोड म्हणजे काय? तर आपले मित्रांनो जे हिंदू लॉज आहे, बरोबर, हिंदू लॉज, तर याचं त्याने लॉ तर याचं त्याने कोडिफिकेशन केलेलं आहे. कोडिफिकेशन म्हणजे त्यांनी आपल्या भाषेमध्ये ते रूपांतर केलं, आणि त्यावेळेची जी प्रशासनाची भाषा होती ती फारशी भाषा होती, मग फारशी भाषेमध्ये रूपांतर केलं त्यांनी. वॉरन हेस्टिंगने मुलकी सेवा, मुलकी सेवा म्हणजेच मित्रांनो सिव्हिल सर्व्हिसेस, ज्याचं प्रिपरेशन तुम्ही करताय, ज्याचं प्रिपरेशन तुम्ही करताय. तुम्ही कॉर्नवॉलिस जे सांगितलेलं आहे, तर कॉर्नवॉलिसने काय केलं त्याच्या काळखंडामध्ये मित्रांनो आपल्याला बघायला मिळतील की बरेच हे जे काही कायदे आहेत तर त्याने ते रूपांतरित केलेले आहे. परंतु हिंदू कोडचे पारशी भाषेमध्ये रूपांतर करणारा, पारशी भाषेमध्ये, नॉट इन इंग्लिश लँग्वेज, तर त्याचं रूपांतर त्याने केलेलं आहे. मुलकी सेवा म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस, त्यालाच मित्रांनो आपण नागरी सेवा म्हणतो. नागरी सेवा लक्षात घ्या, तुम्ही गव्हर्नमेंट तर्फे लोकांना सेवा देता, परंतु तुम्ही सेवक या वर्गामध्ये येत नाही बरं का. म्हणजे नॉर्मली तुम्ही सर्वंट, गव्हर्नमेंट सर्वंट झाल्यानंतर लोक म्हणतात की तू तर माझा सेवक आहेस, तू माझ्यासाठी काम केलं पाहिजे. तर लक्षात ठेवा, त्या आम्ही तुझा सेवक नाही हे सांगायचं त्यांना, आम्ही तुम्हाला सेवा देतो ॲज अ पार्ट ऑफ गव्हर्नमेंट, ज्या गव्हर्नमेंटला तुम्ही नेमून दिलेला आहे. तर सेवा आणि सेवक याच्यामध्ये हा फरक आहे. सो यू आर हिअर प्रोव्हाइडिंग द सर्व्हिसेस, ओके, यू प्रोव्हाइड द सर्व्हिसेस टू द पीपल फ्रॉम द गव्हर्नमेंट. हा पॉईंट लक्षात घ्या जर इंटरव्ह्यूला प्रश्न विचारला तर. सिव्हिल सर्व्हिसचा पाया याने घातलेला आहे, पॉईंट हा महत्वाचा आहे लक्षात घ्या. याने पाया घातला, परंतु हा फादर आहे का, फादर ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस. याने मित्रांनो सुरुवात केली, फक्त सुरुवात कशी केली त्याने, त्याने जिल्हाधिकारी म्हणजे ज्याला आपण कलेक्टर हे पद म्हणतो या पदाची निर्मिती केलेली आहे. कलेक्टर, या कलेक्टरचं काम काय असेल लक्षात घ्या. हा कलेक्टर म्हणजे कलेक्ट करणारा. आता हा कलेक्टर काय, कलेक्टर काय कलेक्ट करेल, तर तो रेव्हेन्यू कलेक्ट करेल. रेव्हेन्यू, ज्याला आपण काय म्हणतो, कर. कर म्हणजे मित्रांनो टॅक्स, टॅक्स म्हणजे लगन, लगान, नॉट लगन, लगान. ओके, तो कलेक्ट करेल शेतकऱ्यांकडून. किंवा या ठिकाणी नवीन नवीन जे काही रेव्हेन्यू पॉलिसी आहेत, जसे की बोली पद्धत आहे महाराष्ट्रामध्ये बॉम्बे प्रांतामध्ये मित्रांनो, या ठिकाणी ज्यावेळेस जो गव्हर्नर होता मौजेवारी पद्धत त्याने आणलेली आहे. बंगाल, बॉम्बेचा पहिला जो गव्हर्नर होता एल्फिन्स्टन, बॉम्बे प्रांताचा पहिला गव्हर्नर होता एल्फिन्स्टन, त्याने महाराष्ट्रामध्ये एक नवीन पद्धत आणली होती, त्या पद्धतीचं नाव आहे मौजेवारी पद्धत. परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. ओके,
त्याच्यानंतर मित्रांनो हळूहळू कायमधारा येईल किंवा रयतवारी येईल, महालवारी, त्या सगळ्या पद्धती मी शिकून बसलेलो आहे, तरी पण आपण लक्षात घेऊयात. माझे सर्व लेक्चर अनुजा यूट्यूबवरती पण आहेत, प्रकाश इंगळे अनअकॅडमी, प्रकाश इंगळे पॉलिटी, प्रकाश इंगळे हिस्ट्री हे टाकल्यानंतर, किंवा अनअकॅडमीच्या लर्निंग ॲपवरती तुम्ही मला फॉलो करत असाल तर. दुपारी 1 वाजता आपण लेक्चर घेणार आहोत उद्या. तर कलेक्टर या पदाची निर्मिती त्याने केलेली आहे मित्रांनो, आणि अशा पद्धतीने सिव्हिल सर्व्हिसेसचा जो पाया आहे त्याने हळूहळू सुरुवात केलेली आहे. बट ही इज नॉट द फादर ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस. मग तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न आला हु इज नोन ॲज द फादर ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस, तर तुमचं उत्तर काय असणार आहे सांगा बरं. नागरी सेवेचा फादर कोणाला म्हटला गेलेला आहे? नागरी सेवा ज्या आहेत त्याचा फादर कोणाला म्हटला गेलेला आहे? प्रश्न येतील बरं का परीक्षेमध्ये, प्रश्न येतील तर त्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला आताच सांगून ठेवतो. जर तुम्हाला विचारलं फादर ऑफ आय सी एस विचारलं तुम्हाला, तर त्याचं उत्तर असणार आहे मित्रांनो कॉर्नवॉलिस, जो आपण याच्यानंतर बघणार आहोत. कॉर्नवॉलिस, ओके, लक्षात घ्या. लॉर्ड कॉर्नवॉलिस इज द फादर ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस, कारण ही इज नॉट द फादर, याने फक्त सुरुवात केलेली आहे. परंतु त्या सिव्हिल सर्व्हिसेसला मित्रांनो योग्य पद्धतीने त्यांची निवड करण्यात यावी, निवडीचे त्या ठिकाणी काय तत्व असायला पाहिजे, त्यांच्या पॉवर ज्या आहेत त्या काय पॉवर असायला पाहिजे, या संदर्भामध्ये सविस्तरपणे कॉर्नवॉलिसने चेंजेस केलेले आहेत, म्हणून त्याला फादर म्हटला गेलेला आहे. पॉईंट क्लिअर झाला तुमचा? हु इज द फादर ऑफ आय सी एस? सो दॅट इज कॉर्नवॉलिस. एक प्रश्न तुम्हाला अजून विचारला जाऊ शकतो आणि तो प्रश्न तुम्हाला कन्फ्यूज करू शकतो. तुम्हाला जर विचारलं फादर ऑफ ऑल इंडिया सर्व्हिसेस असं जर विचारलं तर कोण असणार आहे? ऑल इंडिया सर्व्हिसेस. हु इज द फादर ऑफ ऑल इंडिया सर्व्हिसेस? आता तुमचं उत्तर मला अपेक्षित आहे, कारण हे माहिती पाहिजे, कारण आपण सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करतो. आपण डेप्युटी कलेक्टर, SDM, DYSP, असिस्टंट कमिशनर, GST है ना, असिस्टंट कमी, आता एक नवीन पोस्ट आलेली आहे लेबरची, लेबर असिस्टंट कमिशनर ALC त्याला म्हणतो आहे, असिस्टंट लेबर कमिशनर, असिस्टंट कमिशनर या ठिकाणी मित्रांनो शहरी भागामध्ये CO आणि त्याचं प्रमोशन असिस्टंट कमिशनर किंवा इक्विवॅलंट. हा प्रश्न फार कन्फ्युजिंग होता, जो की मला तुम्हाला सांगणं फार अपेक्षित होतं. मित्रांनो ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हटल्यानंतर हे कधी निर्माण झालेलं? भारत स्वातंत्र्यानंतर, आफ्टर इंडिपेंडन्स. त्यावेळेस मित्रांनो सरदार पटेल जे आहे, सरदार पटेल, तर सरदार पटेल इज नोन ॲज द फादर ऑफ ऑल इंडिया सर्व्हिसेस, कलम 312 315, व्हेरी गुड सत्यम. सुविधा हा प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो, राईट. सेकंड प्रश्न सरदार पटेलांवरती तोच आहे मित्रांनो, की हु इज द फादर ऑफ, किंवा मॉडर्न फादर ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस. आता तुमच्या लक्षात आलं असेल की प्रश्न कसे विचारले जातात. कसं आहे, आपली परीक्षा फक्त अभ्यासाची नाही आहे तर प्रश्न सोडवण्याची सुद्धा आहे. तर लक्षात घ्या, सरदार वल्लभभाई पटेल जे आहेत मित्रांनो यांना दोन प्रकारे ओळखले जाते. एक तर फादर ऑफ ऑल इंडिया सर्व्हिसेस आणि मॉडर्न फादर, याला फक्त काय म्हटलेलं आहे? इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस किंवा ICS म्हटलेलं आहे. मॉडर्न शब्द हा वापरलेला नाही आहे. मॉडर्न या शब्दाचा अर्थ आहे आफ्टर 1947. ओके, आयरन मॅन सुद्धा यांना म्हणतो मित्रांनो आपण, आयरन मॅन, लोहपुरुष. सरदार पटेल यांना भारताचे बिस्मार्क सुद्धा म्हणतात, हे घ्या आता नवीन, कळते तुम्हाला बिस्मार्क, भारताचे बिस्मार्क कोण? तर सरदार पटेल. हा आहे मित्रांनो इतिहास. आता तुमच्या लक्षात आलं की सर तुम्ही कुठे होते आणि कुठे घेऊन गेले आम्हाला. हाच तर इतिहास आहे मित्रांनो, असाच तर पद्धतीने इतिहास समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला. अजून एक प्रश्न विचारतो सरदार पटेल यांच्याविषयी, की त्यांना सरदार ही उपाधी कोणी दिली सांगा बरं. वल्लभभाई पटेल जे आहे त्यांना सरदार ही पदवी कुठे दिली, परीक्षेमध्ये आलेले सगळे प्रश्न आहे. आज तो मजा आएगा, म्हणजे इतिहासा संदर्भात जी चर्चा आहे ती चर्चा मला करायची आहे. मला या ठिकाणी फक्त बातम्या वाचून दाखवायच्या नाही आहेत, या ठिकाणी तुमच्याकडून डिस्कशन करून घ्यायचं आहे. लोकांनी दिली, व्हेरी गुड, ओके. 1928 बारडोली सत्याग्रह झाला होता, मी सांगतो तुम्हाला आता लक्षात घ्या. सरदार पटेल जे आहेत यांना सरदार ही जी पदवी भेटली 1928 भेटलेली मित्रांनो बारडोली सत्याग्रहाच्या वेळेस, व्हेरी गुड.
बारडोली सत्याग्रह सरदार पटेलांनी मित्रांनो या ठिकाणी सक्सेसफुल करून दाखवला आणि ते एवढे फेमस झाले, पर्टिक्युलरली स्त्रियांमध्ये मित्रांनो त्यांचं स्थान जे आहे तर आदराचं स्थान वाढलं, त्या बारडोलीच्या स्त्रियांनी सरदार पटेल यांना सरदार ही उपाधी दिलेली आहे. द द द वुमन्स ऑफ द बारडोली. प्रश्न किती क्लिअर झाले तुमचे? वॉरन हेस्टिंगच्या संदर्भात जर आपण चर्चा करत होतो तर आपण कॉर्नवालिसबद्दल बघितलं आणि लगेच फादर कोण असणार आहे, कुठे कुठे फादर वापरलेला आहे, सरदार कुठं, बिस्मार्क मित्रांनो काय म्हटलेलं आहे, कोणाला म्हटलं गेलेलं आहे, हे आपण सगळं या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. ओके, जेवढ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत किंवा मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन असतील. ऐश्वर्या थँक्यू सो मच. तुम्हाला अजून जास्त इंटरेस्ट येईल जर तुम्ही प्लसला असाल किंवा या ठिकाणी जर तुम्ही अनअकॅडमीच्या लर्निंग ॲपला जर असेल तर. उद्या आपण 1 वाजता भेटणार आहोत. ओके, तर ही झाली मित्रांनो स्लाइड ज्यावरती आपण बघितलेलं आहे की जिल्हाधिकारी हे पद कोणी निर्माण करण्यात आलेलं आहे, तर ते वॉरन हेस्टिंगने निर्माण करण्यात आलेलं आहे. त्याने सिव्हिल सर्व्हिसेसचा पायासुद्धा घातलेला आहे. तर त्याच्यानंतर मित्रांनो या बंगालच्या गव्हर्नरवरती आपण चर्चा करूया. मित्रांनो वॉरन हेस्टिंगलाच प्रथम गव्हर्नर जनरल संबोधला गेलेला आहे कारण हे पद आता निर्माण करण्यात आलेलं आहे. तुम्ही तर 360 आहात. ओके यस, 360 म्हणजे मित्रांनो सगळ्या अँगलनी विचार करणे. धन्यवाद हर्षू, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी 360 आहे तर दॅट इज गुड वन. ऑलराईट, एबीडी. ओके थँक्यू. मला सांगा की मग आता मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच की गव्हर्नर जनरल हे पद निर्माण करण्यात आलं होतं, कोणता कायदा आहे तो लगेच तुमचं रिव्हिजन घेऊन टाकतो म्हणजे तुमचं रिव्हिजन सुद्धा होईल. सांगा बरं, कोणत्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल आता बंगालचा गव्हर्नर जनरल झालेला आहे आणि पहिला गव्हर्नर जनरल आहे बंगालचा वॉरन हेस्टिंग, तो कायदा कुठला? पाठ करून टाका. 1773 कायदा. आपण रिव्हिजन पण घेणार आहोत उद्या, हे रिव्हिजन घेऊ आणि पुढचं क्लिअर करू. वॉरन हेस्टिंगने मित्रांनो भरपूर सुधारणा सुद्धा केल्या, त्याने न्यायिक सुधारणा सुद्धा केल्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते मी तुम्हाला 1773 रेग्युलेटिंग ऍक्टची. मित्रांनो या कायद्याने काय झालं माहिती आहे का? कलकत्ता हा शब्द लक्षात ठेवा, कलकत्ता या ठिकाणी सुप्रीम कोर्टाची स्थापना झालेली आहे. कशाची स्थापना झाली? सुप्रीम कोर्टाची स्थापना. परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे की सुप्रीम कोर्टाची स्थापना कुठे झाली? कलकत्त्याला झाली. कोणत्या कायद्याने झाली? 1773 कायद्याने झाली. पण आता मात्र या ठिकाणी एक ट्रिकी क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो की मग 1773 मध्ये जे सुप्रीम कोर्ट स्थापन झाले कलकत्त्याला, त्याचे पहिले चीफ जस्टिस कोण होते? चीफ जस्टिस पहिले चीफ जस्टिस होते मित्रांनो, त्यांचं नाव आहे एलिजा इम्पे. एलिजा इम्पे. पाठ करून टाका, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तो. सर एलिजा इम्पे वॉज द फर्स्ट चीफ जस्टिस ऑफ द सुप्रीम कोर्ट विच वॉज इस्टॅब्लिश इन कलकत्ता इन 1774. 1774 मध्ये कायद्यानुसार, कायदा कधीचा आहे? 1773. सुप्रीम कोर्टाची स्थापना कधी झाली? 1774 हे असे प्रश्न विचारले जातात तुम्हाला. जसं की एकदा प्रश्न विचारला होता सायमन कमिशन भारतात केव्हा आले, हा प्रश्न विचारला होता. सांगा बरं कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर. सांगा सायमन कमिशन भारतात केव्हा आले होते? एकदम सोपा प्रश्न आहे पण किती कन्फ्युजिंग आहे. सेम प्रश्न आहे मित्रांनो हाच. आता लक्षात घ्या, सायमन कमिशनची स्थापना मात्र 1927 झालेली आहे. ओके, तर बरेच लोक हेच लक्षात ठेवतात की ते 1927 भारतात आले होते म्हणून. मित्रांनो 27 तर त्याची स्थापना झाली होती परंतु भारतात फेब्रुवारी 1928 आलं, म्हणून आपलं उत्तर आहे 1928. तुम्हाला माहिती असतात गोष्टी, फक्त तुम्ही काय करता, व्यवस्थित प्रश्न समजून घेत नाही, तेवढीच गफलत फक्त आपली होती. अदरवाईज तुम्ही फार अभ्यास करता, आय नो दॅट. मी मागच्या 10 वर्षापासून बघतोय कितीतरी विद्यार्थी माझे IAS पासून तर मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल पर्यंत झालेले आहेत. लायब्ररीमध्ये तुम्ही अभ्यास करताय. फक्त परीक्षेचं तंत्र हे आहे की प्रश्न काय विचारला, म्हणजे आपण MPSC पेपर सोडत असताना हे म्हणायला पाहिजे कहिना क्या चाहते हो, एवढं जर आपल्याला कळालं की प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, तसंच हे आहे मित्रांनो की सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली 1774 परंतु ते 1773 कायद्याने झाली. एलिजा इम्पे हे पहिले चीफ जस्टिस होते, त्याची स्थापना आहे मित्रांनो कलकत्ता या ठिकाणी. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, हा एलिजा इम्पे जो आहे आणि हा जो वॉरन हेस्टिंग आहे
हे लंगोटी यार होते। लंगोटी यार म्हणजे काय? लंगोटी यार म्हणजे मित्रांनो शाळेतले मित्र, है ना, बालपणीचे मित्र। दोघेही मित्र मित्र होते। आणि हे सांगण्याचं कारण म्हणजे तुम्हाला सांगतो मी, नंदकुमार खटला। परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे, नंदकुमार खटला हा कोणाच्या काळखंडामध्ये झाला होता? तर तो वॉरन हेस्टिंगच्या काळखंडामध्ये झाला होता। मी शून्य पोस्ट काढलेली आहे, ओके। मी जर पोस्ट काढली असती तर मी तुमच्याकडे शिकवायला असतो का, है ना संतोष? इट्स व्हेरी कॉमन। चला, तुम्ही पोस्ट काढावी म्हणून आम्ही या ठिकाणी तुम्हाला शिकवत आहे। वी आर हेल्पिंग यू, ओके। सो इट वॉज अ कॉमन क्वेश्चन। पॉइंट लक्षात आला तुमच्या? काही फरक पडत नाही मित्रांनो शिकवणाऱ्याने किती पोस्ट काढल्या किंवा नाही काढल्या। प्रश्न हा आहे की शिकवणाऱ्या व्यक्ती कसा शिकवतो आणि ते आपल्याला कळतं का। माझी फार PhD झालेली असू द्या, फार मी IFS असू द्या, IAS असू द्या, पण मी शिकवलेलं जर तुम्हाला कळत नसेल तर त्याला काही अर्थ नाही आहे। सो बेसिक संतोष, द मेन पॉइंट इज की या ठिकाणी तुम्ही जो अभ्यास करता त्या अभ्यासामध्ये तुम्ही पोस्ट काढावी म्हणून आमचा हा आटापिटा, नथिंग एल्स। नंदकुमार खटला लक्षात घेऊयात आपण। आता हा नंदकुमार होता कोण, सगळ्यात महत्वाचा पॉइंट लक्षात घेऊया आपण मित्रांनो। हा नंदकुमार जो आहे तर हा बंगाल प्रांतामध्ये दिवान होता, ओके, दिवान होता। आणि लक्षात ठेवा, अजून मी अटेम्प्ट देतोय, राज्यसेवेचे अटेम्प्ट आहेत माझे, और रे तभी देखते हैं, कंपिटिशन तो हमारी आपके साथ भी है, लेकिन कोई नहीं, आप पढ़ाई करो, आप ऑफिसर बन जाओ। चला, हा दिवान होता मित्रांनो। या दिवानांमध्ये, या दिवानाने काय केलं होतं, हा वॉरन हेस्टिंग जो मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करत होता, खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करत होता, याच्यावरती मित्रांनो या सुप्रीम कोर्टामध्ये यांनी खटला भरला। कोणी खटला भरला? नंदकुमार। कोण होता हा? या ठिकाणी मित्रांनो दिवान होता बंगाल प्रांताचा। याने मित्रांनो हा खटला भरला तर तो आला सुप्रीम कोर्टामध्ये, जे कलकत्त्याला सुप्रीम कोर्ट होतं, ओके। आता सुप्रीम कोर्टामध्ये ज्याच्या पुढे केस गेली तो एलिजेम्पे आहे, जो वॉरन हेस्टिंगचा मित्र आहे। आता लक्षात घ्या, जब मिल बैठेंगे दो यार तो तिसरे की तो वाट लगा देंगे, हे तर आपल्याला माहितच आहे, इट इज व्हेरी कॉमन, बरोबर आहे की नाही? आजकालचे मित्र ते वेगळे गोष्ट आहे, पण हे मित्र मित्रांनो काय केलं, यांनी आपल्याच मित्राची केस आपल्याच कोर्टामध्ये आले म्हणून या दोघांनी प्लॅन केला, या नंदकुमारवरती, या नंदकुमारवरतीच त्यांनी उलटे खटले भरले की वॉरन हेस्टिंग हा करप्ट नाही आहे, करप्ट आहे नंदकुमार, आणि त्यांनी ते कोर्टामध्ये प्रूव्ह केलं। आणि मित्रांनो या नंदकुमारला नंतर फाशीची शिक्षा सुनावली त्या वॉरन हेस्टिंगचाच मित्र एलिजा इम्पे याने। बघा प्रकरण काय होतं आणि कुठं गेलेलं आहे आणि मित्रांनो कोणाला फाशी झालेली आहे। तर मित्रांनो याला कायद्याचा दुरुपयोग म्हटला गेलेला आहे, बरोबर आहे? याला भारतातील फर्स्ट ज्युडिशियल मर्डर म्हटलं गेलेलं आहे, द फर्स्ट ज्युडिशियल मर्डर इन इंडिया, पहिला न्यायिक खून, फर्स्ट ज्युडिशियल मर्डर। मुकाबला टक्कर काय, ध्यान में रखना हमेशा। पॉइंट लक्षात आला तुमचा? विच वन ऑफ द फॉलोइंग असा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, फर्स्ट ज्युडिशियल मर्डर इन इंडिया, सो दॅट वॉज नंदकुमार, नंदकुमारचा की। तर एक केस तुमच्या लक्षात आली का, नंदकुमार केस काय होती, तो खटला काय आहे, कोणाच्या काळखंडामध्ये आलेला आहे, शिक्षा कोणी दिलेली आहे, सुप्रीम कोर्टाची स्थापना कुठे झालेली आहे, त्याचे पहिले चीफ जस्टिस कोण होते। याच्या व्यतिरिक्त अजून तीन लोक होते, पण त्या तीन लोकांची नावं सांगण्याची काही गरज नाही, परीक्षेमध्ये नॉर्मली त्याच्यावरती प्रश्न येत नाही। जरी तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर गुगल करा, द फर्स्ट जजेस इन इंडिया बाय द ऍक्ट ऑफ 1773, काम सोपं होऊन जाईल तुमचं, ओके। हे आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची पद्धत नंदकुमार खटल्याची। अजून एक पद्धत सांगतो मी तुम्हाला, वॉरन हेस्टिंग ज्या वेळेस बंगालचा गव्हर्नर किंवा गव्हर्नर जनरल होता, त्याने रेव्हेन्यू कलेक्शनसाठी एक नवीन पद्धत निर्माण केली होती, त्या पद्धतीला म्हटलेला आहे बोली पद्धत। परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे। धन्यवाद विवेक, खरं तर माझी सुरुवात नाही आहे, मागच्या 8-10 वर्ष झाले मी शिकवतोय, ओके, फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचलेलो नाही आहे, दॅट्स इट, ठीक आहे, पण तरी इट्स ओके। चला मित्रांनो या ठिकाणी आपण बघूयात की बोली पद्धत काय आहे। पहिली गोष्ट तर लक्षात घ्या, बोली म्हणजे काय असते, की एखादी गोष्ट जी आहे त्याबद्दल 3-4 व्यक्ती जी आहे तर ते बोली लावतात, आणि यामध्ये ती वस्तू विकत घेण्यासाठी जो हायेस्ट बोली लावतो,
हायेस्ट बिडर म्हणतात त्याला. तर तीन चार व्यक्तीपैकी सगळ्यात जास्त जी बोली लावतो त्याला मित्रांनो त्या पर्टिक्युलर एरियामध्ये टॅक्स किंवा रेव्हेन्यू किंवा महसूल गोळा करण्याचे अधिकार मिळतात. त्यालाच आपण मराठीमध्ये अजून शब्द वापरतो लिलाव पद्धत, लिलाव. ओके तुलजेश अँड परेश, व्हेरी गुड. त्याला लिलाव पद्धत म्हटल्या गेलेलं आहे. आणि ते तिसरे जे तीन व्यक्ती जे होते तर त्यांनी सांगितलं हेडे, चेंबर्स अँड लाइमटर, व्हेरी गुड. तर हे तीन व्यक्ती होते ते हर्षू, व्हेरी गुड. लिलाव पद्धत, बोली पद्धत हे खालीलपैकी कोणाच्या काळखंडामध्ये सुरू झालेली होती? तर ती होती मित्रांनो 1772 मध्ये वॉरन हेस्टिंगच्या काळखंडामध्ये. एवढा मोठा आहे वॉरन हेस्टिंग. धन्यवाद कौस्तुभ. ओके नाही मी टीचरच राहिलेला बरा आहे. आय एम द टीचर अँड आय एम व्हेरी प्राऊड टू बी अन एज्युकेटर. ओके मित्रांनो यामध्ये मी तुम्हाला स्टोरी सांगितली एलिजा इम्पेची स्टोरी सांगितलेली आहे. हु वॉज द फर्स्ट चीफ जस्टिस ऑफ कलकत्ता सुप्रीम कोर्ट. नंदकुमार खटला मी तुम्हाला सांगितलेला आहे मित्रांनो. दिस वॉज द फर्स्ट ज्युडिशियल मर्डर किंवा त्याला आपण मराठीमध्ये म्हटलं गेलेलं आहे की पहिला न्यायिक मर्डर ज्याला आपण म्हणतो. त्याने मित्रांनो वेगवेगळ्या गोष्टींवरती टॅक्स लावला. रेग्युलेटिंग ॲक्टनुसार सुप्रीम कोर्टाची स्थापना याच्याच काळखंडामध्ये झाली. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना मित्रांनो याच्या काळखंडात झालेली आहे. आणि वॉरन हेस्टिंगने चार्ल्स विल्किन्स याने जी गीता असते, आता लक्षात घ्या गीता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्या गीतेचं जे भाषांतर आहे अनुवादन जे आहे तर ते चार्ल्स विल्किन्सने केलं होतं. डायरेक्ट मुलं वॉरन हेस्टिंग हे नाव लक्षात ठेवतात, तर तसं करू नका. गीता जी आहे त्याचं ट्रान्सलेशन चार्ल्स विल्किन्सने केलं होतं. त्याला जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना लिहिण्याचं काम या वॉरन हेस्टिंगने केलं होतं. दिस इज द क्वेश्चन. म्हणजे प्रश्न काय असणार आहे, गीतेचं अनुवादन कोणी केलं? चार्ल्स विल्किन्सने. त्याला प्रस्तावना कोणी लिहिली? वॉरन हेस्टिंगने. सो दॅट इज द आन्सर. ओके आपले मित्रांनो आता मॉडर्न इंडियाचा कोर्स एक संपलेला आहे, परंतु या महिन्यामध्ये मॉडर्न इंडियाचा कोर्स प्लस अँशियंट आणि मेडिवल इंडियाचा कोर्स सुद्धा येणार आहे, जो रोज सकाळी 9 वाजता असणार आहे. आणि मॉडर्न इंडिया म्हणजे टॉपिक वाईज मी डिस्कशन घेणार आणि त्याच्यावरती प्रश्नसुद्धा घेणार आहे, असा एक आगळा वेगळा कोर्स आणणार आहे मी राज्यसेवा किंवा कंबाईनच्या परीक्षेसाठी. तर ही जी बॅच असणार आहे मित्रांनो ही, तर ही सुरू होणार आहे आपली 10 तारखेला 4 वाजतापासून. इतिहासाची प्रश्न आणि उत्तरं आणि टॉपिकचं सगळं अनालिसिस ही 4 तारखेला आपली बॅच असणार आहे. एक 20 ते 25 सेशन असणार आहे. 20 ते 25 सेशनमध्ये ही बॅच आपली संपणार आहे. अँसेन आणि मेडिवल जे आहे सकाळी 9 वाजता असणार आहे. 12 लेक्चरमध्ये अँसेन मेडिवल संपवणार आहे. ही सुद्धा याची तारीख सुद्धा मित्रांनो 10 तारखेला आपल्या 2 बॅचेस असणार आहे. ओके हे प्लसवाल्यांना आणि ज्यांना ज्यांना प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे त्यांनी तर iprakash007 किंवा ipsirlive हा रेफरल कोड वापरावा. येस हे माझे प्लसचे टायमिंग आहेत. जर तुम्हाला स्पेशल सेशन बघायचे असतील तर स्पेशल सेशन YT आता तुमच्या म्हणण्यानुसार मी रोज 6 वाजता घेणार. आणि स्पेशल सेशन हे अनअकॅडमीच्या लर्निंग ॲपला 1 असणार, ज्यामध्ये आपण प्रश्न उत्तर आणि ते कसे सॉल्व करायचे, त्याच्या ट्रिक कशा असणार आहे या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. मित्रांनो यानेच काय केलेलं आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिवाणी आणि फौजदारी न्यायालय स्थापन केलेले आहे. महसुली आणि व्यापारी सुधारणा त्याने केलेल्या आहेत. आताच आपण बघितलं की जो विल्किन्स आहे चार्ल्स विल्किन्स, तर त्याने भगवद्गीतेचं इंग्रजीमध्ये रूपांतर केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची फॅक्ट, भारतातील पहिले वृत्तपत्र कुठले असा जर प्रश्न विचारला तुम्हाला तर ते आहे द बेंगॉल गॅझेट. याचा संस्थापक कोण होता? परीक्षेमध्ये हा पण प्रश्न विचारलेला आहे. तर संस्थापक लक्षात घ्या, जेम्स त्याचं नाव होतं, जेम्स ऑगस्टस हिक्की. ऑगस्टस हिक्की असं मित्रांनो त्या व्यक्तीचं नाव होतं. जेम्स ऑगस्टस हिक्की या व्यक्तीने बंगालमध्ये भारतातील पहिलं वृत्तपत्र सुरू केलेलं आहे ज्याचं नाव आहे द बंगाल गॅझेट. ते सुद्धा वॉरन हेस्टिंगच्या काळखंडामध्ये सुरू झालेलं आहे. सुशील कुमार, क्लासचा टायमिंग आपला रोज संध्याकाळी 6 वाजता, युट्यूबचं 6 वाजता आणि स्पेशल लेक्चर जे आहे आपलं तर ते 1 वाजता. स्पेशल लेक्चर अनअकॅडमीच्या लर्निंग ॲपवरती. ओके तर हे पॉईंट क्लिअर झाले तुमचे? दोन्ही पण पॉईंट क्लिअर झाले? आतापर्यंत मित्रांनो आपण काय काय बघितलेलं आहे, आय विश की तुम्हाला ह्या गोष्टी कळालेल्या असतील. कॉर्नवालिस जो आहे तो कॉर्नवालिस आपण उद्यापासून बघणार आहोत. कॉर्नवालिस असेल, त्याच्यानंतर बेंटिंग असतील किंवा वेगवेगळे जे काही गव्हर्नर जनरल असतील,
त्या संदर्भामध्ये आपण उद्यापासून मात्र चर्चा करणार आहोत, ठीक आहे? आज हे लेक्चर खूप लेंदी होते, जे ऑफलाईन लेक्चर बघतात तर त्यांना मित्रांनो थोडंसं लेंदी लेक्चर जाते, म्हणून उद्या 6 वाजता हे लेक्चर आपण कंप्लीट करणार आहोत. आतापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आय होप की तुम्हाला ही लेक्चर सिरीज आवडली असणार आहे. ज्यांना ज्यांना मित्रांनो अन अकॅडमीचं तुमच्या काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा, तुमच्या प्रश्नांची उत्तरं जे आहे मित्रांनो मी कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच देणार आहे. परंतु ज्यांना ज्यांना अन अकॅडमीचे प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे मित्रांनो त्यांनी त्वरा करा, कारण अन अकॅडमीची ही जी काही फीज आहे आता 13,680, 2 वर्षाची फीज आहे, 9,405 एका वर्षाची फीज आहे. हे ऑब्व्हियसली 10% डिस्काउंटने तुम्हाला मिळणार आहे. 20% डिस्काउंट म्हणजे प्लस 10% डिस्काउंट तुमच्या क्रेडिट पॉईंटने मिळणार आहे. तर लक्षात घ्या, जे क्रेडिट पॉईंट तुम्ही रिडीम करणार तर असं टोटल 20% डिस्काउंट होणार. म्हणजे 2 वर्षाची फीज मित्रांनो तुम्हाला 12,500 पडू शकते. 1 वर्षाची फी 8,500 पडेल जर तुम्ही आय पी सर लाईव्ह हा रेफरल कोड वापरला आणि तुमचे क्रेडिट पॉईंट जे आहे तर हे क्रेडिट पॉईंट रिडीम केले तर. 1 महिन्याचं सबस्क्रिप्शन सुद्धा आहे, 3 महिने 6 महिन्याचं सबस्क्रिप्शन सुद्धा आहे. सो बेसिकली युअर क्वेश्चन इज हाऊ टू स्टडी हिस्ट्री फॉर द कंबाइंड एक्झाम. सो पर्टिक्युलरली आय हॅव कंडक्टेड मच मेनी मेनी सेशन्स, मेनी मोर सेशन ऑन दॅट पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी. परंतु उद्या तुम्ही 1 वाजता या, 1 वाजता मी तुम्हाला ती स्ट्रॅटेजी सांगेल, किंवा उद्याच्या 6 वाजताच्या यूट्यूबच्या लेक्चरला सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर सुशील ही आपली फीज आहे या ठिकाणी. व्हेरी गुड अमर. ओके सर, यूट्यूबवर पॉलिटी कधीपासून सुरू करणार? आपण काय करूयात की अगोदर हिस्ट्रीचे सेशन संपून घेऊयात, त्याच्यानंतर आपण पॉलिटी सुरू करणार 15 ते 20 तारखेच्या नंतर. गव्हर्नर जनरलची सिरीज, त्याचं नावच गव्हर्नर जनरल सिरीज आहे. ओके, गव्हर्नर जनरल भाग 1 भाग 2 भाग 3 भाग 4 अशी सिरीज केली आहे आपण. परंतु वेदा तुम्हाला जर या ठिकाणी बघायचं असेल तर या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता. ओके, 100 इयर आपण उद्या बघूयात की कोणत्या कोणत्या घटनेला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. उद्याचं जे लेक्चर असणार आहे तर त्या लेक्चरला आपण बघणार आहोत की 100 वर्ष इतिहासामध्ये कोणत्या घटनेला पूर्ण झालेले आहेत, ठीक आहे? येस मित्रांनो, UPSC ला माझा हिस्ट्री ऑप्शनल होता, त्याचबरोबर मी हिस्ट्री ऑप्शनल सुद्धा शिकवतो. मागच्या 7-8 वर्षापासून 8-9 वर्षापासून MPSC आणि UPSC हिस्ट्री शिकवतो. सर, टीचर लोकांनी स्वतःला अपडेट ठेवणं फार गरजेचं असते. मे बी प्रत्येक पॉईंट मला अनालाइज करायचा असतो की असं का घडलेलं आहे इतिहासामध्ये, म्हणून तुम्हाला खूप छान वाटत असावं. आणि त्यामध्ये मी अजून काही अपडेट करणार आहे, फॅक्च्युअल गोष्टी अपडेट करणार आहे. सो थँक्यू हर्षू. स्पेशल सेक्शन सेशन जे आहे तर ते आपले अन अकॅडमी लर्निंग आपला. थँक्यू परेश, थँक्यू MT, वेदा, हर्षू, संतोष, पोस्ट काढा तुम्ही. ओके, वी आर विथ यू. ऑल राईट सर, गाईज थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग दिस सेशन. आपण या ठिकाणी थांबूयात, भेटूया उद्या अन अकॅडमीच्या लर्निंग ॲपला. या ठिकाणी तुम्ही या, मी तुमच्याशी खूप जास्त चर्चा करणार लर्निंग ॲपला. यूट्यूबला 6 वाजता भेटणार आहोत आणि उद्या माझे अँसेंट मेडिवल आणि मॉडर्न हिस्ट्रीचे कोर्स पब्लिश करणार आहे. सर तुम्ही प्लसला असाल तर प्लसला त्या ठिकाणी एनरोल करून घ्या. माझे कम्प्लिटेड कोर्सेससुद्धा तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी. ओके सर, रिअली थँक्यू. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर थम्सअप करा. इतरांपर्यंत पण मित्रांनो तुम्हाला हे सेशन पोहोचवायचं असेल तर पोहोचवा. दॅट वुड बी गुड फॉर एनी लर्नर्स. ओके चलो, सो थँक्यू सो मच वन्स अगेन फॉर जॉईनिंग दिस सेशन. टेक केअर, ऑल द बेस्ट. अभ्यासाचं व्यवस्थित नियोजन करा, बनवलेलं नियोजन फार पाळा. कोणतंही नियोजन बनवा मात्र ते पाळवा. फक्त ते 4 तासाचं, 6 तासाचं, 8 तासाचं, किती तासाचं असू द्या, टार्गेट मात्र फॉलो करा. अँड विदाऊट टार्गेट, विदाऊट प्लॅन अभ्यास करू नका. अभ्यास पण करा, रिव्हिजन पण करा, सोबत टेस्ट सिरीजसुद्धा सॉल्व्ह करा. उद्या आपलं प्लसचं जे लेक्चर असणार आहे मित्रांनो तर ते असणार आहे उद्या 4 वाजता ते लेक्चर ठेवलेलं आहे आपण. सॉरी, उद्याचा टायमिंग आपला 10 वाजताचा असणार आहे, ज्यामध्ये आपण हिस्ट्री बघणार आहोत. ओके, तर उद्या 10 वाजताचं लेक्चर आहे आपलं प्लसचं, जे की विकेंड बॅचमध्ये शनिवारी आणि रविवारी दुपारी 2 वाजताचं जे लेक्चर होतं, आजचं मी रिशेड्यूल केलं, ते उद्या सकाळी 10 वाजता असणार आहे. तर त्या लेक्चरला सुद्धा भेटूया. ओके, सो इट वॉज अ फंटास्टिक इंटरॅक्शन विथ यू गाईज. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. अन अकॅडमीचे टायमिंग मी तुम्हाला सांगितला की स्पेशल सेशन जे असणार आहे आपलं तर ते 1 वाजता असते रोज.
प्लसचं जे टायमिंग असणार आहे प्लस, तर ते उद्या मित्रांनो फक्त 10 वाजता असणार आहे. त्याच्यानंतर ॲन्सियंट आणि मेडिवलची बॅच आपली सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे 10 तारखेपासून. आणि मॉडर्न इंडिया क्वेश्चन ॲन्सर प्लस प्रत्येक टॉपिकचं रिव्हिजन हे सुरू होणार आहे 10 तारखेपासून संध्याकाळी 4 वाजता. तर हे आहेत आपले टायमिंग. यस ओके गाईज, थँक्यू, टेक केअर, जय हिंद, जय महाराष्ट्र.